विद्यार्थी मित्रांनो इंडियन बाय विकेशन दे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा जी काय आपली सिरीज आहे ते सिरीजला पुढे कंटिन्यू करतोय आज आपण या ठिकाणी केंद्र राज्य संबंध या अनुषंगाने असणाऱ्या आय पी फॅट्सवर प्रकाश टाकणार आहोत आणि त्याशी संबंधित असणाऱ्या विभिन्न प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषणसुद्धा घडून आणणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी मागच्या संबंध तीन भागांमध्ये आपण घटना निर्मिती किंवा घटनेची ठळक वैशिष्ट्ये किंवा घटनेच्या अंतर्गत असणारी महत्त्वाची कलमे या संबंध आधारावर असणाऱ्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून एक प्रकारे आय एम पी फॅक्ट्स आणि त्याशी संबंधित प्रश्नांचं विश्लेषण जे काय आहे ते घडून आलेलं आहे आज देखील आपण या ठिकाणी या एक प्रकारे व्हिडिओच्या माध्यमातून घटनेच्या स्तरावर असणारा एक महत्त्वपूर्ण जो भाग आहे केंद्राचे संबंध, केंद्रा संबंध त्या केंद्राचे संबंधांच्या पातळीवर असणारे आय एम पी फॅक्ट्स आणि त्याशी संबंधित असणाऱ्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या प्रश्न विश्लेषणाचा विचार जो काय तो करणार आहोत तर मित्रांनो एक लक्षात घ्या की केंद्राच्या संबंधावर बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्या केंद्राच्या संबंधाच्या टॉपिकवर प्रश्न विचारण्याची जी काय संख्या आहे ती जास्त असते एकंदरीत बाकीच्या टॉपिकच्या तुलनेत त्या ठिकाणी केंद्राच्या संबंधांच्या बाबतीतच्या प्रश्न विचारण्याची संख्या ही जास्त असते असं म्हणाल की हरकत नाही विशेषतः तुम्ही जर ए एस ओम एसच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या किंवा पी एस एम एस किंवा स्टे मेन्सच्या जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर, तर त्या त्या प्रश्नपत्रिकांच्या पाठीवर केंद्राच्या संबंधांच्या दृष्टीने असणाऱ्या प्रश्नांची संख्या ही इतर टॉपिकच्या तुलनेत थोडीशी जास्त असते असं म्हणायला काही हरकत नाही तर त्या अनुषंगाने या केंद्राच्या संबंधांच्या आय एम पी फॅक्ट्स आणि प्रश्नांचं विश्लेषण आज आपण घडवून आणूया सुरू करूया आजच्या आय एम पी फॅक्ट्सला मात्र पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिला प्रश्न मी इथं दिलेला आहे तो, तो महत्वपूर्ण अशा केंद्राच्या शुक। संबंधामध्ये भूमिका पार पाडलेल्या सरकारी आयोगासंबंधीचा कारण की आपल्याला माहीत असेल एकोणीशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये आर्य सरकारी यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी आयोग हा केंद्राच्या संबंधांची अभ्यास करण्याच्या दृष्टीने स्थापन केला गेला होता तर अशा या सरकारी आयोगाशी हा प्रश्न पहा की खालीलपैकी सरकारी आयोगाची कोणती शिफारस असत्य आहे खालीलपैकी सरकारी आयोगाची कोणती शिफारस असत्य आहे ती ते तीन भाषासूत्राच्या अंमलबजावणीच्या बाजूचे होते ते अखिल भारतीय सेवा रद्द करण्याच्या बाजूचे होते त्यांनी राज्यपाल पद रद्द करण्याची मागणी फेटाळली होती ते केंद्राने सामायिक सूचीतील विषयाबाबत कायदा करण्याच्या अगोदर राज्याशी सल्लामसलत करण्याच्या बाजूचे होते तर सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी या चार विधानांमधून कोणती शिफारस ही असत्य आहे सरकारी आयोगाच्या बाबतीची हे आपल्याला शोधायचे तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये स्थापन झालेला हा जो काही सरकारी आयोग आहे तर त्या सरकारी आयोगाच्या माध्यमातून अखिल भारतीय सुद्धा वेगळ्या प्रकारची शिफारशी केल्या होत्या राज्यपाला पदपाच्या वेगळ्या शिफारशी केलेल्या होत्या किंवा समर्थी सूचीच्या अनुषंगाने सुद्धा वेगळ्या प्रकारची शिफारशी केलेली होत्या तर त्यामुळे त्याच दृष्टीतून असणारी ही विधान आपल्याला पाहायला मिळतील तर पहिलं विधान आहे की ते तीन भाषा सूत्राच्या अंमलनीच्या बाजूचे होते हे विधान बरोबर आहे कारण की त्रिभाषा सूत्रावर राजकारण केलं जाऊ नये तर त्याऐवजी या ठिकाणी एक प्रकारे तीन भाषा सूत्राच्या अंमलनीचं जे काही सूत्र आहे ते अवलंब पाहिजे अंमलं आणलं पाहिजे ते त्याच्या बाजूचे होते असं म्हणणं बरोबर आहे ते अखिल भारतीय सेवा रद्द करण्याच्या बाजूचे होते हे विधान मात्र या ठिकाणी पूर्णतः चुकीचं आहे कारण की सरकारी आयोगाने आपल्या शिफारशीमध्ये उलट असं म्हटलं होतं की अखिल भारतीय सेवाच्या दृष्टीनंतून एक सल्लागार परिषद स्थापन करण्यात यावी एवढंच नव्हे तर आरोग्य शिक्षण अभियंत्रिकी अशा नवीन अखिल भारतीय सेवांची सुद्धा स्थापना करावी जे या क्षेत्राशी संबंधित अखिल भारतीय सेवा असतील तर त्यामुळे इथं या ठिकाणी त्यांनी अखिल भारतीय सेवा रद्द करण्याच्या बाजूचं मत मांडलं होतं किंवा शिफारस केली होती असं म्हणणं चुकीचं आहे त्यांनी राज्यपाल पद रद्द करण्याची मागणी फेटाळली होती हे विधान बरोबर आहे विशेषतः या ठिकाणी राज्यपाल पदाच्या भूमिकेच्या बाबतीत जे काही प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते त्या राज्यपाल राज्यपालपदाच्या एक प्रकारे समाप्त करण्याची जी मागणी आहे ती पुढे येत होती तत्कालीन कालखंडामध्ये किंवा मागच्या एकंदरीत राजकारणाचा विचार करता इंदिरा गांधींच्या राजकारणाचा विचार करता तर त्यामुळे या ठिकाणी राज्यपालपद रद्द करण्याची जी मागणी आहे ती मागणी त्यांनी फेटाळली होती जी काही या ठिकाणी मागणी होत चालली होती एकंदरीत राज्यपाल पदाच्या आक्षे आक्षेपार्ह भूमिकेचा विचार करता तर त्यामुळे या ठिकाणी ही मागणी होत चालली होती पण त्याही मागणीला त्यांनी आपल्या अहवालामध्ये फेटाळं होतं आपल्या शिफारशीमध्ये फेटाळं होतं उलट या ठिकाणी राज्यपाल पदाच्या बाबतीत काही सूचना केल्या होत्या की राज्यपाल हा शक्यतो दुसऱ्या घटक राज्यातला असला पाहिजे किंवा राज्यपालपदी येणारी व्यक्ती ही काही क्षेत्रात तज्ज्ञ असली पाहिजे राज्यपालांची नियुक्ती करताना संबंधित घटक राज्यांचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला जावा तर अशा अनेक प्रकारच्या पदविषयीच्या शिफारशी या आयोगाने केल्या होत्या असं म्हणायला जागवते त्यामुळे ते, ते राज्यपालपद रद्द करण्याची मागणी त्यांनी फेटाळली होती हे म्हणणं बरोबर आहे त्यानंतर ते, ते, ते केंद्राने सामायिक सूचीतील विषयाबाबत कायदा करण्याच्या अगोदर राज्याशी सल्लामसलत करण्याच्या बाजूचे होते तर हेही या ठिकाणी जी काही शिफारस आहे ती बरोबर आहे सत्य आहे कारण की केंद्र सरकारने समर्थी सूचित विषया संबंधी कायदा करण्याच्या आधी राज्य सरकारशी सल्लामसलत करावा या बाजूचे ते होते असं म्हणणं निश्चितपणाने त्यांच्या शिफारशीची पातळीवर योग्य आहे तर एकंदरीत या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं काय की खालीलपैकी सरकारी आयोगाची कोणती शिफारस असत्य आहे तर आपलं उत्तर देता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन की ही शिफारस फक्त या ठिकाणी सरकारी आयोगाची या चार पर्यायांपैकी असत्य आहे तर या अनुषंगाने असणाऱ्या एम पी पुढे प्रकाश टाकूया तर पहा की केंद्राच्या संबंधात सुसंवाद साधण्यासाठी त्यांनी अखिल भारतीय सेवेची जी काही तरतूद आहे ते अखिल भारतीय सेवेच्या बाबतीची तरतूद कशा पद्धतीने केलेली आहे तर अखिल भारतीय सेवांच्या दृष्टीने एक सल्लागार परिषद स्थापन करण्यात यावी ॲडवायझरी काउन्सिल स्थापन करण्यात यावं आणि त्याचबरोबर अभियांत्रिकी आरोग्य शिक्षण या क्षेत्रांच्या दृष्टीने सुद्धा अखिल भारतीय सेवांची स्थापना व्हावी एवढंच नव्हे तर कृषी सहकार आणि उद्योग याही दृष्टीने अखिल भारतीय सेवा असावी असं त्यांनी आपल्या अखिल भारतीय सेवेच्या शिफारशीच्या बाबतीत म्हटलेलं होतं याचबरोबर समर्थित विषयांवर कायदा करण्याआधी केंद्र सरकारने राज्यांशी विचारविमे करावा जे आपण प्रश्नामध्ये या ठिकाणी मागाशी पाहिलं त्या अनुषंगाने ही पण तरतूद त्यांनी केली होती आपल्या शिफारशीमध्ये भाषा या घटकाचे राजकारण होऊ नये याकरता त्यांनी देशाची एकता टिकवण्यासाठी म्हणजे भाषा या राजकार घटकाचं राजकारणसुद्धा होऊ नये आणि देशाची एकता पण कायम राहावी या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजणीला त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं किंवा सर्व घटक राज्यात त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यात यावी राज्यपालाची नियुक्ती करते मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला गेला पाहिजे या तरतुदीलाही राज्यघटनेत नमूद केलं पाहिजे असं त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये म्हटलेलं आहे एवढंच नाही तर राज्यपाल पदावर एक येणारी व्यक्ती ही दुसऱ्या घटक राज्यातली असावी तसेच ती व्यक्ती राजकारणी विशेषतः अलीकडच्या कालखंडामध्ये राजकारणामध्ये सक्रिय नसावी म्हणून ती व्यक्ती राजकारणाशी अलीकडच्या काळात संबंधित नसावी आणि त्याचबरोबर या पदावर येणारी व्यक्ती काही क्षेत्रात तज्ज्ञ असली पाहिजे असंही या ठिकाणी राज्यपाल पदाच्या प्रश्नातून स्पष्टपणे त्यांनी केलेलं होतं आणि विशेष म्हणजे राज्यपाल पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना कोणतंही लाभच पद दिलं जाऊ नये असंही त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये राज्यपाल पदाविषयी स्पष्ट केलं होतं तर अशा ज्या काही या ठिकाणी विभिन्न सरकारी आयोगाच्या शिफारशी आहेत केंद्र राज्य समाजांच्या पातीवर त्या महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या दृष्टीने या सरकारी आयोगाच्या अनेक शिफारशी आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे या एम पी फॅक्सच्या बेसिसवर तर त्यामुळे हा एक पहिला प्रश्न आपण या पद्धतीने सांगू शकतो दुसरा प्रश्न जो आहे तो पहा काय खालीलपैकी कोणते विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ न्याय कक्षेत येत नाहीत खालीलपैकी कोणते विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ का न्यायकक्षेत येत नाहीत आता प्रश्नाचं स्वरूप पाहता या ठिकाणी आपल्याला वाटणं साहजिक आहे किंवा केंद्र संबंधांचा आपण या ठिकाणी आय पी पाहतो पण इथं प्रश्न मी या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित दिलेला आहे असं का तर मुळात या ठिकाणी भलेही आपण सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित हा प्रश्न पाहत असलो तरी त्याच्यामध्ये पर्याय हे केंद्राच्या संबंधाचे संबंधांचे महत्त्वाचे महत्वाचे आहेत माझं पाहा की खालीलपैकी कोणते विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ न्याय कक्षेत येत नाहीत आता मूळ न्यायकक्षेत म्हणजे कोणत्या तर एक प्रकारे सर्वोच्च न्यायाचे जे काही अव्वल अधिकार क्षेत्र आहे अव्वल अधिकार क्षेत्र किंवा प्रारंभिक अधिकार क्षेत्र असं म्हटलं तरी चालेल अव्वल अधिकार क्षेत्र किंवा प्रारंभिक अधिकार क्षेत्र की ज्यामध्ये खालीलपैकी कोणते विवाद येत नाहीत असं म्हटलेलं आहे मात्र पा याला तुम्ही इंग्लिशमध्ये एक्सक्लुझिव्ह ज्युरुडेक्शन असंही म्हणू शकता की जे या ठिकाणी सर्वोच्च न्यायाच्या न्यायाच्या स्तरावर कलम एकशे एकतीसनुसार नुसार विचार घेतलेला आहे हे अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाच्या पातीवर कलम एकशे एकतीसनुसार विचार घेतलेला आहे तर असं हे जे काही मूळ न्यायकक्षा आहे त्यामध्ये कोणतेही विवाद येत नाहीत भारत सरकार आणि कोणतेही राज्य यामधील विवाद पर या ठिकाणी भारत सरकार आणि कोणतेही राज्य यामधील विवाद हे मूळ न्यायकक्षेमध्ये येतात त्यामुळे याचा या ठिकाणी तर प्रश्न विचार घ्यायची गरज नाही कोणतेही राज्य आणि स्वतंत्र नागरिक यामधील खाजगी वाद तर हा मूळ न्यायकक्षेत येत नाही हा येतो भारत सरकार आणि कोणतेही राज्य यामधील विवाद हा विषय जो आहे किंवा हा विवाद जो काय आहे तो सर्वोच्च न्यायाच्या मूळने कक्षेत येतो मात्र या ठिकाणी कोणतेही राज्य किंवा नागरिक यामधील खाजगी वाद हा जो काय आहे तो सर्वोच्च न्यायाच्या मूळने कक्षेत येत नाही दोन राज्यामधील पाणी तंट्याचा विवाद हाही संबंध या ठिकाणी सर्वोच्च न्यायाच्या मूळने कक्षेत येत नाही त्यानंतर दोन किंवा अधिक राज्य यामधील आपसातील विवाद हा मात्र या ठिकाणी सर्वोच्च न्यायाच्या मूळने कक्षेमध्ये येतो तर त्यामुळे आपल्याला इथं काय शोधायचं आहे की कोणते विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ न्यायकक्षेत येत नाहीत येत नाहीत म्हटलेलं आहे तर येत नाहीत असे हे बी आणि सी दोनच पर्याय आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपल्याला देता येऊ शकेल पर्याय क्रमांक दोन की पर्याय क्रमांक बी मध्ये कोणतेही राज्य आणि स्वतंत्र नागरिक यामधील जो खाजगी वाद आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या एक्सक्लुझिव्ह ज्युडिशनमध्ये किंवा अव्वल अधिकार क्षेत्रामध्ये प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये किंवा मूळ न्यायकक्षेमध्ये येत नाही आणि दोन राज्यांमधील पाणी तंट्याचा विवाद की ज्याचा संबंध भारतीय राज्यघटनेच्या केंद्र राज्य संबंधामध्ये विशेषतः केंद्र राज्य प्रशासकीय संबंधामध्ये येतो आणि याबाबत कलम दोनशे बासष्ट एक आणि दोन मध्ये तरतूद केली गेलेली आहे आणि कलम बासष्ट दोन मध्ये स्पष्टपणे आपल्याला सांग पाहायला मिळेल की संसद अशा प्रकारच्या पाणी तंट्यासंबंधीचा जो वाद असेल पाणी वापरासंबंधीचा जो वाद असेल त्यावर नियंत्रणासंबंधीचा विवाद असेल तर त्याबाबत सर्वोच्च न्यायालया सर्वोच्च न्यायालयाला अधिकारता वापरता येणार नाही किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारता वापरता येणार नाही अशी तरतूद संसद कायदेद्वारे करू शकते आणि म्हणून कलम दोनशे बासष्ट दोन मधील तरतुदीचा विचार करता या ठिकाणी याचा संबंध सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय मूळ न्याय कक्षेत येत नाही असं म्हणायला जागावते म्हणून बी आणि सी हे दोन्ही पर्याय असे आहेत की जे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या मूल्य कक्षेत येत नाहीत म्हणून या ठिकाणी भले हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित वाटत असला तरी याच्यातला पर्याय जो आहे हा केंद्र राज्य प्रशासकीय संबंधांच्या रचनातून कलम दोनशे बासष्ट दोनशे लिटर असणारा पर्याय त्याचा विचार करता याचाही संबंध संबन्द केंद्र राज्य संबंधाच्या रचना आपण स्पष्ट करता येतो म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक दोन बी आणि सी माधपा पुन्हा एकदा आपण त्याच गोष्टी लक्षात घेऊया की कलम दोनशे बासष्ट एक मध्ये जी तरतूद आहे आणि कलम दोनशे बासष्ट दोन मध्ये जी तरतूद आहे तर कलम दोनशे बासष्ट दोनच्या तरतुदीचा संबंध सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीतून स्पष्ट करता येतो तर कलम दोनशे बासष्ट जे आहे ते भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या दृष्टीतून आहे तर पाणी तंट्यासंबंधीचे विवाद आणि समन्वय या दृष्णातून असणारा कलम दोनशे बासष्टचा संदर्भ आपला सांगता येतो पाहा की कलम दोनशे बासष्ट एक मध्ये तरतूद काय केली आहे की संस्थेला कायद्याद्वारे संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्य नदीच्या पाण्याचा वाटप पा, वापर व वा त्यावरील नियंत्रण या बाबतीत कोणत्याही तंट्याच्या निर्णय करता तरतूद करता येईल कर, करता येईल म्हणजे संसद कायद्याद्वारे अशा प्रकारची तरतूद करू शकते कशाच्या बाबतीत तर आंतरराज्य नदी पाणी वापपाच्या वादाबाबत किंवा वापराबाबत किंवा नियंत्रणाबाबत संसद कायद्याद्वारे तरतूद शक करू शकते त्याचा उल्लेख या ठिकाणी कलम दोनशे बासष्ट एक मध्ये केलेला आहे आणि कलम दोनशे बासष्ट दोन मध्ये जो उल्लेख आहे तो काय की कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य न्याय कोणत्याही न्यायालयाला अधिकारता वापरता येणार नाही अशी तरतूद कायद्याद्वारे कोण करेल तर संसद करू शकेल म्हणजे आपल्याकडे पाणी तंटा अधिनियम एकोणीसशे छप्पन जो आहे पाणी तंटा अधिनियम एकोणीसशे छाप्पनचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे केंद्र शासनाला पाणी तंटा अधिनियम एकोणीसशे छापन नुसार पाणी तंटा अधिनियम एकोणीशे छप्पन नुसार केंद्र शासनाला लवाद स्थापन करण्याविषयीचा अधिकार आहे काय लवाद आणि असा हा जो लवाद आहे की जो या ठिकाणी संस्थेने केलेल्या कायद्याद्वारे स्थापन केलेला असतो तर अशा या लवादाकडून अशा या आंतरराज्य नदीच्या पाण्याचा वापर वाटप किंवा त्यावरील नियंत्रण याबाबतचे जे तंटे आहेत ते तंटे सोडवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे अशा प्रकारच्या तंट्यांच्या बाबतीत कोणत्या आंतरराज्य नदीच्या पाण्याचा वापर वाटप किंवा त्यावर नियंत्रण या प्रकारच्या तंट्याच्या बाबतीत संसद कायदेद्वारे अशी तरतूद करू शकते की एक प्रकारे सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला बाबतीत अशा तंट्यांच्या बाबतीत तर वापरता येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी याचा समावेश सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ न्यायकक्षेत होत नाही येत नाही असं म्हणायला जागा उरते तर एकंदरीत कलम दोनशे बासष्ट एक आणि दोनशे बासष्ट दोन या तरतुदीचा संबंध समंद, केंद्राच्या संबंधामध्ये विशेषतः केंद्राच्या प्रशासकीय संबंधामध्ये येतो या अर्थाने आपल्याला या टॉपिकचा विचार जो काय तो करता येतो दुसरी गोष्ट म्हणजे कलम एकशे एकतीसनुसार असणारी जी काही सर्वोच्च न्यायालयाचं मूळ अधिकार क्षेत्र आहे किंवा मूळ न्यायकक्ष आहे त्यामध्ये संघराज्य विवादाच्या पातळीवर केंद्र विरुद्ध एक आणि अनेक घटक राज्य हे विवाद येऊ शकतात दोन किंवा दोन पेक्षा अधिक घटक राज्यातील वादसुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात तर त्यामुळे या ठिकाणी कलम एकशे एकतीस खाली असणाऱ्या मूळ न्याय एक यांचा समावेश होतो मात्र कलम दोनशे बासष्ट दोन असणार तत्वीचा विचार करता या घटकाचा विचार मूळ न्यायाकेमध्ये करता येऊ शकत नाही तर या अर्थाने या संबंध जे काही आय एम पी फॅक्ट्स आहेत ते आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील जे ए पी समितीने आपला अहवाल एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सादर केला द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन राज्य पुनरियमाद्वारे झाले द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन बॉम्बे बॉम्बे पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले वरीलपैकी कोणते विधान किंवा विधान बरोबर आहेत अ आणि ब अ आणि क फक्त क फक्त ब पहा एक एक विधान आपण तपासून घेऊया आणि त्या आजारावर कोणतं विधान बरोबर आहे हे लक्षात येऊ शकेल जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षखाली जीवपी समितीने आपला अहवाल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सादर केला आता इथं असं नाही विचारलं की जे पी समिती केव्हा स्थापन झाली होती किंवा यावेळेस स्थापन झाली होती तर मुळात आपल्याकडे जेई पी समिती स्थापन झाली होती डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये या समितीची स्थापना झाली आणि या, 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 या समितीने आपला जो अहवाल आहे तो अहवाल या ठिकाणी सादर केला होता एप्रिल एकोणीसशे मध्ये आणि म्हणून त्यामुळे या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील जे ए पी समितीने आपला अहवाल एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये सादर केला असं म्हणणं कसं आहे चुकीचं आहे का तर त्यांनी एप्रिल एक एकोणीशे एकोणपन्नास मध्ये आपला अहवाल सादर केला होता द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन राज्य पुनरुषणा अधियमद्वारे झाले हेही म्हणणं चुकीचं आहे कारण की राज्य पुनरुषणा अधिनियम किंवा राज्यपुर कायदा जो आहे तो एकोणीशे छप्पनचा आहे आणि एक प्रकारे आपल्याकडे मुंबई या द्विभाषिक राज्याचं विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन स्वतंत्र घटक राज्य निर्माण होण्याचा जो काही कालावधी आहे तो एकोणीशे साठचा सा आहे आणि त्याकरता आपल्याकडे जे विधेयक मांडलं गेलं होतं ते हे होतं कोणतं मधल्या पर्यायामधलं हे द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन बॉम्बे पुनर्रचना अधिनियमाद्वारे किंवा मुंबई पुनरचना अधिनियमाद्वारे झालेले होते त्यामुळे या ठिकाणी क पर्याय बरोबर आहे मात्र अ आणि ब चुकीचे आहेत आपल्याला काय विचारलंय की कोणतं विधान बरोबर आहे तर फक्त क पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ही पण गोष्ट विसरता कामा नये की याच्यामध्ये एस के दर कमिशन जे वी पी समिती किंवा फाजर अली कमिशन यांचेही संदर्भ महत्त्वाचे आहेत कारण की भारताच्या केंद्र राज्य संबंधांची खऱ्याने या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर कालखंडात जी सुरुवात झाली ती भाषावर पंत्रशिष्णच्या मुद्द्याच्या माध्यमातून आणि त्यामुळे या ठिकाणी या भाषावर पंत्रेशनच्या मुद्द्याच्या आधारावर असणारे हे तिन्ही आयोग हे महत्त्वाचे आहेत आणि त्या असणाऱ्या आय एम पी फॅक्ट्सला आपण विसरता कामा नये तर त्यामुळे या ठिकाणी या प्रश्न उत्तर आपल्याला फक्त क हे स्पष्ट करता येईल याही अनुषंगाने ज्या काही आय एम पी फॅक्ट्स आहेत त्याच्यावर आपण प्रकाश टाकूया तर एक लक्षात घ्या की सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भाषिक तत्त्वावर राज्यनिर्मिती करण्याची मागणी भाषिक तत्वावर राज्य करण्याची मागणी तपासून पाहण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस के धर यांच्या नेतृत्वाखाली कमिशन नेमलं गेलं आणि धर कमिशनने आपला अहवाल दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सादर केला म्हणजे धर कमिशन सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या रुष्णातून या ठिकाणी विचार घेतलं गेलं होतं आणि या धर कमिशनने आपला अहवाल जो काय तो दहा डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला सादर केलेला होता त्याबरोबर भाषिक राज्यांची मागणी करणाऱ्या लोकांनी धर कमिशनच्या अहवाला भूमिका घेतली का का भूमिका घेतली तर एक प्रकारे दर कमिशनने भाषिक तत्वावर राज्यांची निमिती याला विरोध केलेला होता आणि स्पष्टपणाने भाषिक तत्वावर राज्यांची निमिती करण्याला नाकारलेलं होतं आणि त्यामुळे भाषिक राज्यांची मागणी करणाऱ्या लोकांनी दर कमिशनच्या अहवालाविरोधी भूमिका घेतली का तर त्यांचा अहवाल हा भाषिक आजारावर राज्य करण्याच्या विरोधी होता किंवा त्याला त्याने त्यांनी नाकारलेलं होतं जेव्हा त्या त्यानंतर मग या ठिकाणी काँग्रेसने या प्रश्नाचा विचार करण्यासाठी कोणत्या तर भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करतावी शकते का या प्रश्नाचा विचार करण्यासाठी काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सित्रामय्या तिघांच्या अनुषंगाने असणारी जी काही जे वी पी समिती आहे ती डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये नेमली आणि या समितीने आपला अहवाल एक एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सादर केला कधी एक एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सादर केला महाद्विभाषिक मुंबई राज्याच्या विभाजनाचे विधेयक राज्यसभेत तेवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी तर एकोणतीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी लोकसभेत मंजूर झाले म्हणजे तेवीस एप्रिल एकोणीसशे साठला ला राज्यसभेत तर एकोणतीस एप्रिल एकोणीसशे साठला ला ते लोकसभेत मंजूर झाले या मुंबई राज्याच्या द्विभाष विभाजनासंबंधीचं विधेय विधेयक आणि एक मे एकोणीशे साठ रोजी गुजरात आणि महाराष्ट्र या दोन घटक राज्यांची निर्मिती झाली आपल्याला माहिती असणं साहजिक आहे तर या सर्व पातीवर या आयोगांसंबंधीचे जे काही संबंध आहेत ते आपण तयार ठेवले पाहिजेत जेणेकरून केंद्राचे संबंधांची जेव्हा हो आपण चर्चा करू त्याला यावेळेस याचाही अभ्यास महत्वाचा आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे भारतीय संघराज्य हे राज्यामधील कराराचा परिणाम आहे नाशवंत घटकांचा अविनाशी संघ असे भारतीय संघराज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहेत अविनाशी राज्यांनी बनलेला एक अविनाशी संघ असे अमेरिकन संघराज्याबाबत त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने वर्णन केले आहे वरीलपैकी कोणते विधान किंवा विधानी बरोबर आहे किंवा आहेत आता पहा नाशवंत घटकांचा अविनाशी संघ इनडिस्ट्रिक्ट ट्रायबल युनियन ऑफ डिस्ट्रिक्ट ट्रायबल युनिट्स असं इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे किंवा इथंही खाली डिस्ट्रिक्ट ट्रायबल युनि युनियन कम्पोज ऑफ इन दुसटू स्टेट्स तर या ठिकाणी इथं मराठीत जे भाषांतर केलेलं आहे ते भाषांतराचा विचार करता आपल्याला या ठिकाणी या संबंध प्रश्नाकडे विचार विचार करायचा आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी योग्य पद्धतीने आपला तो प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे कारण प्रश्न थोडासा या ठिकाणी क्रिटिकल आहे तर एक लक्षात घ्या पहिलं जे विधान दिलं आहे की भारतीय संघराज्य हे राज्यामधील कराराचा परिणाम आहे तर आता भारताचं संघराज्य हे अमेरिकन संग्राज्याप्रमाणे करार करून किंवा करार तत्वावर निर्माण झालेलं आहे का किंवा सबंध घटक राज्य एकत्र आली आणि घटक राज्याने एकत्र येऊन आपसात करार केला आणि त्या आधारावर हो भारताचं संघराज्य स्थापन झालं असं मनाला जागावरत नाही कारण की आपल्याकडे तसा पद्धतीने संघराज्य निर्मिती झालेलीच नाहीये जशी अमेरिकेत झालेली आहे त्यामुळे भारतीय संघराज्य हे राज्यामधील कराराचा परिणाम आहे हे विधान चुकीचं आहे आपल्याला काय शोधायचं आहे की विधाने कोणती बरोबर आहे ते आहे तर नाशवंत घटकांचा अविनाशी संघ असे भारतीय संग्राज्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे तर मित्रांनो हे विधान या ठिकाणी बरोबर आहे आता इथं नाशवंत घटकांचा याचा अर्थ आपल्याला कसा घ्यायचा आहे तर इथं मराठीमध्ये भाषांतर करताना एक प्रकारे आयोगाने नाशवंत घटकांचा असा शब्द वापरलेला आहे पण विनाशी घटक राज्यांचा अविनाशी संघ असं म्हणणं ते अधिक योग्य राहील विनाशी घटक राज्यांचा अविनाशी संघ या अर्थाने भारतीय संघ राज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेले आहे हे म्हणणं बरोबर आहे का बरोबर आहे का तर भारतामध्ये घटक राज्य ही करार तत्वावर एकत्र येऊन तयार झालेलं संघराज्य या दृष्टीने आहेत का नाही आहेत आणि दुसरी गोष्ट भारतामध्ये घटक राज्यांच्या बाबतीत विनाशी दृष्टिकोन स्वीकारला गेलेला आहे विनाशी दृष्टिकोन म्हणजे काय तर एखाद्या घटक राज्याचं नाव बदलणे एखाद्या घटक राज्याची सीमा बदलणे एखाद्या घटक राज्यातून नवीन घटक राज्य निर्माण करणे याबाबतचे सर्व अधिकार जर कुणाकडे आहेत तर ते आहेत केंद्र सरकारकडे आणि त्यामुळे एखाद्या घटक राज्याचं विनाशी स्वरूप विचारात घ्यायचं असेल किंवा एखाद्या घटक राज्याला दोन घटक राज्यामध्ये या ठिकाणी कन्वर्ट करायचा असेल किंवा एका घटक राज्यातून नवीन घटक राज्याची निर्मिती करायची असेल तर अशा वेळेस या ठिकाणी त्याचे सर्व अधिकार केंद्राकडे आहेत म्हणून भारताच्या घटक राज्यांच्या बाबतीत जे काही चेंजेस करायचे आहेत बदल करायचे आहेत त्यावरचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे आहेत त्या अर्थाने त्या विनाशी घटक राज्य असं म्हणणं योग्य आहे म्हणून विनाशी घटक राज्यांचा अविनाशी संघ कारण की घटक राज्य काय संघाच्या बाबतीत विनाशी दृष्टिकोन ठेवू शकतात का भारतामध्ये नाही ठेवू शकत आणि म्हणून तो अविनाशी संघ आहे म्हणून एक प्रकारे विनाशी घटक राज्यांचा अविनाशी संघ असं जे काही सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संग्राज्यावर मत मांडलेलं आहे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते बरोबर आहे आता राहिला प्रश्न क पर्यायामधला की अविनाशी राज्यांनी बनलेला अविनाशी संघ असे अमेरिकन संग्राज्यावर त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने वर्णन केलेले आहे हे पण बरोबर आहे का तर या ठिकाणी अमेरिकेमध्ये अविनाशी राज्यांनी बनलेला अविनाशी संघ तिथं एक प्रकारे जी काही घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांनी एकत्र येऊन आपसात करार करून या ठिकाणी संघराज्याची राज्याची निमिती केलेली आहे त्यामुळे तिथलं केंद्र सरकार हे तिथल्या घटक राज्यांना भारताप्रमाणे किंवा भारतातल्या घटक राज्यांप्रमाणे विनाशी पत्तीने विचारात घेऊ शकत नाही किंवा त्यांचा एक प्रकारे विनाश करू शकत नाही त्यांच्या बाबतीत कोणतेही चेंजेस करू शकत नाही कारण की त्या प्रत्येक घटक राज्याची स्वतंत्र अशी राज्यघटना आहे प्रत्येक घटकाचे स्वतंत्र असं नागरिकत्व आहे तर त्यामुळे या ठिकाणी तिथलं केंद्र सरकार किंवा तिथला संघ जो आहे तो या ठिकाणी घटक राज्यांच्या बाबतीत विनाशी दृष्टिकोन ठेवू शकतो का नाही ठेवू शकत त्यामुळे अविनाशी राज्य असं जे म्हटलं गेलेलं आहे ते त्या अर्थाने म्हटलेलं आहे का तर तिथलं संघ किंवा तिथलं संघ सरकार हे एक प्रकारे तिथल्या घटक राज्यांच्या बाबतीत विनाशी दृष्टिकोनातून विचार करू शकत नाही विनाशी दृष्टिकोन ठेवू शकत नाही कारण की प्रत्येक घटक राज्य स्वतंत्र राज्यघटना आणि स्वतंत्र नागरिकत्व आहे तसंच घटक राज्य सुद्धा संघाच्या बाबतीत विनाशी दृष्टिकोन ठेवू शकत नाहीत असंही म्हणा जागा आहे तर त्यामुळे या ठिकाणी अविनाशी संघ म्हणून दोन्ही अर्थाने विचार केला तर अविनाशी राज्यांनी बनलेला अविनाशी संघ असा अमेरिकन संघराज्यावर तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने जे वर्णन केलेलं आहे तेही बरोबर आहे आणि म्हणून ब आणि क हे विधानी बरोबर आहेत म्हणून उत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक तीन आता या प्रश्नाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी पुढे एक मी विस्तृत असा उल्लेख जो केलेला आहे तोही इथं पाहूया माधपा अमेरिका अमेरिकेच्या बाबतीत विचार जर केला तर या ठिकाणी आपलं स म्हणता शकेल की अमेरिकेच्या बाबतीत काय आहे की अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे का का तर संघ कोणत्याही राज्याचा नाश करू शकत नाही विनाश करू शकत नाही तिथलं केंद्र सरकार तिथलं संघ सरकार हे तिथल्या कोणत्याही घटक राज्याचा नाश करू शकत नाही किंवा विनाश करू शकत नाही जसं भारतातलं केंद्र सरकार घटक राज्यांच्या बाबतीत विभिन्न प्रकारचे चेंजेस करू शकतं तसं या ठिकाणी तिथलं केंद्र सरकार करू शकत नाही एवढंच नव्हे तर राज्य सुद्धा संघाचा नाश करू शकत नाही घटक राज्य सुद्धा संघाचा नाश करू शकत नाहीये म्हणून अवि अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ असं जे त्या बाबतीत म्हटलेलं आहे ते या अर्थाने आता भारताच्या बाबतीत विचार केला तर भारताच्या बाबतीत डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या मते भारत हा विनाशकारी राज्यांचा अविनाशी संघ आहे म्हणजे केवळ सर्वोच्च न्यायालयानेच ना नव्हे तर या ठिकाणी आंबेडकरांनी सुद्धा भारताच्या संग्रहाच्या बाबतीत असं मत मांडलेलं आहे की विनाशकारी राज्यांचा अविनाशी संघ आहे भारतीय संघराज्य हे विनाशकारी राज्यांचा अविनाशी संघ आहे का का तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एक एकमध्ये काय नमूद आहे इंडिया दॅट इज भारत शेल बी युनियन ऑफ स्टेट्स इंडिया म्हणजे भारत राज्यांचा संघ असेल मग राज्यांचा संघ असेल यामध्ये संघ हा जो शब्द वापरलेला आहे तो संघ हा शब्द कशा पद्धतीने वापरलेला आहे तर युनियन हा शब्द जाणून बुजून आपल्याकडे वापरला गेलेला आहे फेडरेशनच्या जागी हा शब्द आपण या ठिकाणी नी निवडला आपण फेडरेशन हा शब्द निवडला का नाही तर आपण संघ हा शब्द निवडलेला आहे तर यामध्ये संघाला किंवा केंद्र सरकारला अधिकधिक अधिकार आपण देऊ केलेले आहेत आणि या केंद्र सरकारला अधिक अधिक अधिकार देऊ केलेले असल्यामुळे संघ सरकारला अधिक अधिक अधिकार देऊ केले असल्यामुळे केंद्र सरकार या घटक राज्यांच्या व्यक्ती विनाशी दृष्टिकोन ठेवू शकतं किंवा त्यांचा नाश करू शकतं त्यांच्या चेंजेस करू शकतं आणि म्हणून तोच उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल की हे दर्शविण्यासाठी म्हणजे संघ हा शब्द का निवडला गेलेला आहे हे दर्शविण्यासाठी की भारतीय संघ हा राज्यामधील कराराचा परिणाम नाही भारतीय संघ हा राज्यामधील कराराचा परिणाम आहे का नाहीये जसा अमेरिकेमध्ये संबंध घटक राज्यांचा परिणाम म्हणून भा अमेरिकन संघराज्याकडे पाहिलं जातं संबंध घटक राज्यांच्या कराराचा परिणाम म्हणून अमेरिकन संघराज्य निर्माण झालेलं आहे पण भारतामध्ये तसं नाही आहे भारतीय संघ हा राज्यामधील कराराचा परिणाम आहे का नाही आहे कारण की भारतामध्ये घटक राज्य एकत्र येऊन करार करून संघराज्य निर्माण झालेलं आहे असं म्हणायला जागाच उरत नाही आणि म्हणून या ठिकाणी भारतीय संघ हा राज्यामधील कराराचा परिणाम नाही आहे ज्याला तोडता येईल तोडण्याचा संबंधच नाही आहे कारण करारच झालेला नाही आहे तर तोडण्याचा संबंध कशाला राहिणार आहे आणि म्हणून या ठिकाणी भारतीय संघ हा राज्यामधील कराराचा परिणाम नाही ज्याला तोडता येईल आणि त्यातील घटक राज्यांना त्यापासून वेगळे होण्याचे स्वातंत्र्य नाही कोणत्याही घटक राज्याला भारताच्या प्रदेशातून भारता या ठिकाणी वेगळे होण्याचं स्वातंत्र्य नाही आहे अलीकडे आपल्याकडे कॅनडा आणि भारतातले जे काही संबंध आहे ते दोरावलेले आहेत आणि मुख्य मुद्दा या कॅनडा आणि भारताच्या संबंधामध्ये दोरवण्याचा तो कोणता आहे खलिस्तानचा मुद्दा की पंजाबमध्ये जे काही दहशतवादी कारवाया इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये घडलेल्या होत्या तर तशाच प्रकारच्या तर खलिस्तानीवादी कारवाई हा पुन्हा एकदा करण्याचा दृष्टिकोन कॅनडाकडून ठेवला जातो आहे किंवा कॅनडामधल्या अनेक शीख संघटनाकडून ठेवला जातो आहे असं जे काही भारताकडून आरोप केला गेला आणि त्यामधून कॅनडाला उत्तर देण्याचा प्रयत्न भारत सरकारने केलेला आहे तर त्यामध्ये हेच उत्तर आपल्याला सांगता येऊ शकतं की भारतातला कोणतंही घटक राज्य हे आपल्यापासून वेगळं करता येऊ शकत नाही भारतापासून वेगळे करता येऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी त्यातील घटक राज्यांना त्यापासून वेगळे होण्याचे स्वातंत्र्य नाही आहे त्यापासून म्हणजे भारतापासून वेगळे होण्याचे स्वातंत्र्य नाही आहे दुसरीकडे कलम तीनचा संदर्भ भारतीय राज्यघटनेतल्या कलम तीनचा संदर्भ पण महत्वाचा आहे की कलम तीनच्या दृष्टनातून राज्याच्या विनाशकारी स्वरूपाची परिस्थिती दिसून येते म्हणजे राज्याच्या बाबतीत विनाशकारी दृष्टिकोन हा केंद्र सरकारकडून ठेवला जाऊ शकतो म्हणून राज्याच्या विनाशकारी स्वरूपाची परिस्थिती कलम तीन संदर्भात पाहायला मिळते कशी का तर केंद्र सरकार राज्यांच्या परवानगीशिवाय राज्यांचे नाव बदलू शकते सीमा बदलू शकते एवढंच नव्हे तर राज्य तोडली जाऊ शकतात एका घटक रा तो नवीन घटक राज्याची निर्मिती होऊ शकते सीमांच्या बदलाद्वारे पुनर्रचना केली जाऊ शकते परंतु देश एक संघ आहे जो खंडित होऊ शकत नाही भलेही घटक राज्यांच्या बाबतीत असा दृष्टिकोन केंद्र सरकारला ठेवता येत असला तरी ये देश मात्र एक संघ आहे तो खंडित होऊ शकत नाही नेहमी देश हा एक संघच राहणार आहे आणि म्हणून या ठिकाणी भारतातलं केंद्र सरकार भारतातलं संघ सरकार हे घटक राज्यांच्या बाबतीत विनाशी दृष्टिकोन ठेवू शकतं असं म्हणायला जागा उरते पण अमेरिकेतलं संघ राज्य हे या ठिकाणी घटक राज्याच्या बाबतीत विनाशी दृष्टिकोन ठेवू शकत नाही आणि म्हणून अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ असं अमेरिकेच्या बाबतीत म्हटलं जातं मात्र भारताच्या बाबतीत या ठिकाणी विनाशकारी राज्यांचा अविनाशी संघ असं म्हणणं योग्य ठरतं मित्रांनो हा जो काही मागचा प्रश्न होता तो कन्सेप्शली होता समजून घेण्यावर आधारित होता त्यामुळे आपण योग्य पद्धतीने जर संघराज्याविषयीची संकल्पना आणि विशेषतः अमेरिकन संघराज्य आणि भारतीय संघराज्य यांच्यातली जी काय तुलना वजा असणारी बाब आहे ती योग्य पद्धतीने जर समजून घेतली यो, टाक, तर निश्चितपणाने आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नांना योग्य पद्धतीने टॅकल करता येऊ शकेल किंवा असाच फरक नव्हे तर ॲस्मेट्रिकल फेडरलिझम आणि सिमेट्रिकल फेडरलिझम म्हणजे असममितीय संघराज्य आणि एक प्रकारे सममितीय संघराज्य असा जो हो काय अमेरिकन आणि भारतीय संग्राज्यामधला असणारा फरक आहे तर तोही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण की त्याही दृष्टातून आई आपण प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात की अमेरिकेला या ठिकाणी सममितीय संघराज्य किंवा सिमेट्रिकल संघराज्य का म्हटलं जातं भारतीय संघराज्याला असमितीय संघराज्य का म्हटलं जातं किंवा विषमितीय संघराज्य का म्हटलं जातं तर अशा प्रकारची ही तुलना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे याही टॉपिकवर कधीतरी मी या ठिकाणी निश्चितपणाने वेगळं एक लेक्चर जे काय किंवा वेगळा एक व्हिडिओ जो काय तो तयार करणारच आहे किंवा सममितीय संघराज्य आणि असंमितिय संघराज्य यामध्ये नेमका फरक काय असतो आणि नेमकी ही संकल्पना काय आहे कारण की हा हा जो काही पार्ट आहे ॲस्मॅट्रिकल समॅट्रिकल हा राज्यसभा मेन्समध्ये असणारा पार्ट आहे त्यामुळे त्याविषयी मी निश्चितपणाने कधीतरी पुन्हा लेक्चर घेईन आता आपण जाऊया प्रश्नाकडे विधान ए भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीसनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेल्या होते कारण आर भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अनुसार संघराज्य प्रांतिक व समूर्ती अशा तीन सूचीमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे बरोबर आहे मात्र तर आर चूक आहे ए चूक आहे तर आर बरोबर आहे एक विधान ए आहे आणि दुसरं कारण आर आहे आणि आपल्याला या चार पर्यायांच्या आधार उत्तर शोधायचे मग आता विधान ए जे आहे की भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते हे म्हणणं चूक आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार जर विचार केला तर शेषाधिकार किंवा उर्वरित अधिकार हे व्हायसरायकडे होते कोणाकडे व्हायसरायकडे आणि त्यामुळे या ठिकाणी शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते असं म्हणणं चुकीचं आहे आज आपण जर पाहिलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या सदराखाली या शेषाधिकारासंबंधीची तरतूद घटनेमध्ये पाहायला मिळते उर्वरित अधिकारासंबंधीची घट तरतूद घटनेमध्ये पाहायला मिळते किंवा रेसिडिव्हि पॉवर ऑफ लेजिस्लेशनच्या उष्णातून असणारी तरतूद कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या पाठीवर घटनेमध्ये पाहायला मिळते तर ही जी काही तरतूद आहे त्याचा विचार करता याचे संबंध अधिकार केंद्र सरकारकडे देऊ केले गेलेले आहेत मात्र एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार जर विचार केला तर शेषाधिकार हे केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते हे म्हणून चुकीचं आहे तर ते वाईसराकडे दिलेले होते त्यानंतर भारत सरकार कायद्याच्या अंतर्गत एकोणीशे पस्तीसच्या अंतर्गत संघ सूची संप्रांतिक सूची समर्थ सूची अशी तीन सूचीमध्ये विभागणी केली गेली होती हे विधान बरोबर आहे मग आता इथं उत्तर काय है सांगता येईल तर ए विधान चूक आहे मात्र आर बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं स्पष्ट करता येईल तर केंद्र राज्य संबंधांच्या अनुषंगाने असणाऱ्या एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातला जो संदर्भ आहे तोही आपण विसरता का म्हणजे त्याच्याही पातळीच्या संबंध ततुदी आपण लक्षात ठेवायची गरज आहे त्याही अनुषंगाने थोडीशी नजर याच्यावर टाकूया तर एकोणीसशे पस्तीसचा भारतीय संघराज्य कायदा की ज्यामध्ये संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केला गेला संघसूची राज्यसूची समर्थ सूची या तिन्ही सूचींची निर्मिती केली गेली आणि उर्वरित अधिकार जे आहेत ते व्हायसरायकडे के देऊ केलेले होते केंद्रात द्विधीय शासनपतीची सुरुवात प्रांतात द्विधीय शासनपती समाप्त व प्रांतांना स्वायत्ता प्रांतात कायदे कायदेमंडळ जसं बंगाल मुंबई मद्रास बिहार उत्तर प्रदेशसारख्या घटक राज्यांच्या पातीवर किंवा प्रांतांच्या पातीवर द्विग्रही कायदेमंडळ निर्माण केले होतं संघी न्यायालयाची स्थापना एकोणीशे सदतीसमध्ये केली गेली होती याच एकोणीशे पस्तीसच्या कायद्याला अनुसरून संघ लोकसभाची स्थापना आणि प्रांतिक व संहित लोकसेवाची स्थापना सुद्धा याच कायद्याचा एक महत्वपूर्ण असा तरतुदीचा भाग आहे आणि मतदानाच्या अधिकाराचा विस्तार आणि प्रांतात जबाबदार शासन पद्धतीचा स्वीकार तर असे हे अनेक घटक की ज्यातले काही घटक हे केंद्राच्या संबंधाशी निगडीत आहेत संबंधित आहेत ज्या तरतुदींचा संबंध आपण केंद्राच्या संबंधांच्या पातळीवर विचारात घेऊ शकतो तर एकोणीशे पस्तीसच्या कायद्याच्या अनुषंगाने असणाऱ्या केंद्राच्या संबंधाच्या सुद्धा आपण विचारात घ्याव्यात मित्रांनो पुढे जाण्याच्या एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या ज्या काही इंडियन पॉलिटी बाय विकेशिंदे या ॲपच्या माध्यमातून चालणाऱ्या विभिन्न बॅचेस आहेत त्या बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया तर एक लक्षात घ्या या ठिकाणी आपल्या ॲपच्या माध्यमातून ज्या काही बॅचेस चालू आहेत त्याच्यावर स्पेशल डिस्काउंट ऑफर सध्या सुरू आहे तर ही जी काही डिस्काउंट ऑफर आहे ती एक प्रकारे एक ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या खराबीमध्ये सुरू असणार आहे एकंदरीत विचार केला तर संयुक्त गट ब गट पूर्व परीक्षा या योजनातून असणारी ही स्पेशल डिस्काउंट ऑफर की जी आगामी दोन हजार चोवीसची असणारी गट ब गट परीक्षा आहे त्या अशा ज्यांना कोणाला तयारी करायची असेल त्यांच्यासाठी ही स्पेशल डिस्काउंट ऑफर निश्चितच फायदेशीर असणार आहे तर गट ब गट क मुख्य परीक्षा या आरक्षणातून असणारी आपली बॅच आहे ते फक्त सातशे रुपयामध्ये अवेलेबल आहे एकूण चाळीस प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे वॉस्ट तीन पट आहे व्हॅलिडिटी सहा महिने आहे त्याचबरोबर गट ब गट क मुख्य परीक्षा पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसची जी काही का एक्झाम आहे त्या अनुषंगाने आपण या बॅचचा निश्चितच विचार करू शकता फक्त नऊशे रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी सुधारित अभ्यासक्रम नसणारी बॅच जी काय ती प्राप्त करू शकता एकूण साठ प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे टाईम तीन पट आहे व्हॅलिटी आहे सहा महिने तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती एन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर इन्क्वायरी करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी राज्यवस्थेची राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच ज्यांना कोणाला दोन हजार चोवीसच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा तयारी करायची आहे त्यांच्यासाठी निश्चितच ही उपयोगाची बॅच आहे तर पूर्व परीक्षा बॅच फक्त नऊशे रुपयाच्या फीसमध्ये सध्या अवेलेबल आहे याही बॅचवर स्पेशल डिस्काउंट ऑफर एक ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या अंतर्गत सुरू असणार आहे तर एक प्रकारे एकूण पन्नास पन्नास प्लस व्हिडिओ प्लस नोट्स शेअर असणारी बॅच वॉस्टाईन तीनपट आहे व्हॅलिटी सहा महिने आणि जी काय आगामी दोन हजार तेवीसची राज्यसभा मुख्य परीक्षा आहे याही अनुषंगाने असणारी राज्यसभा मुख्य परीक्षा बॅच जी एस टू पार्ट वनची ही सध्या आपल्या ॲपवर आप सुरू आहे तर साधारणपणे फक्त एक हजार चाळीस रुपयाच्या फीसमध्ये आपण हे संबंध आठ घटक या बॅचमध्ये प्राप्त करू शकता भारतीय संविधान भारतीय संघराज व्यवस्था भारतीय प्रशासन चौगम राज्य शासन प्रशासन ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा प्रशासन पक्ष आणि हिसंबंधी गट निवडणूक प्रक्रिया ते सबंद गटक, प्लस प्लस हे संबंध आठ घटक एकूण ऐंशी प्लस व्हिडिओ प्लस नोट्सचे बेसिसवर हे संबंध आठ घटक आपण याच्यामध्ये प्राप्त करू शकता वॉस्टाइन तीनपट्ट आहे व्हॅलिटी आहे आठ महिने तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची या कॉन्टॅक्ट नंबरवर इन्क्वायरी करू शकता त्याचबरोबर राज्यसभा मुख्य परिषदेचीच आणखीन एक आपली जी एस टू पार्ट टू फक्त नवीन घटकांचा समावेश असणारी बॅच जी काय ती ती सुद्धा सध्या आपल्या ऍपवर सुरू आहे तर ही जी बॅच आहे की ज्या बॅच मध्ये एकूण सात घटक आपण नव्याने समाविष्ट झालेल्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासू शकता भारतीय प्रशासनाचा उगम प्रशासकीय कायदा काय सुसंबद्ध कायदे कृषी प्रशासन व ग्रामीण अर्थव्यवस्था लोक प्रशासनातील संकल्पना दृष्टिकोन आणि सिद्धांत घटनात्मक आणि वैधानिक संस्था सार्वजनिक धोरण असे एकंदी सात घटक की ज्यामध्ये सत्तर प्लस वीड प्लस नोट्सच्या बेसेसवर असणारा संबंध असणारा सिलेबस जो काय तो कव्हर केलेला आहे वॉस्टाईन तीनपट आहे आणि व्हॅलिटी आहे आठ महिने तर ही पण बॅच की जी आपल्याला राज्यसह मुख्य परिषदेशने उपयोगाची आहे फक्त नऊशे रुपयाच्या नऊशे साठ रुपयांच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी या सबंध बॅचेसला आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर हे जे काही आपलं ॲप आहे इंडियन पॉलिटी बाय विकेशन दे हे ॲप गुगल प्ले स्टोर जाऊन डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि त्या माध्यमातून आपण या संबंध बॅचेस जे काय ते प्राप्त करू शकता याही बॅचवरचा स्पेशल डिस्काउंट ऑफरचा जो कालावधी आहे तो एक ऑक्टोबर ते प्च्चीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या अंतर्गत सुरू असणार आहे तर याही बॅचबद्दलची कोणती इन्क्वायरी असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण इन्क्वयी करू शकता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे खालील विधानी विचारात घ्या राष्ट्रपतीला संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याबतीत येईल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य राज्य शासनाच्या संमतीशिवाय त्या शासनाकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविता येतील एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याबतीत येत असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधीची कार्य भारत सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपविता येतील विधान अ बरोबर विधान बी बरोबर दोन्ही विधाने बरोबर आणि दोन्ही विधाने चुकीचे आता पहा की पहिल्यांदा हे दोन्ही विधाने पाहिल्यानंतर आपल्याला चटकन लक्षात आलं पाहिजे किंवा केंद्राच्या संबंधांच्या अंतर्गत कोणत्या तरतुदीच्या दृष्टीने हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर एक लक्षात घ्या दोन्ही तरतुदींकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा प्रश्न केंद्र राज्य प्रशासकीय संबंधांच्या पातळीवर विचार घेतला गेलेला आहे केंद्र राज्य प्रशासकीय संबंधामध्ये येणाऱ्या या दोन्ही प्रकारच्या तरतुदी आहेत मग आता केंद्र राज्य प्रशासकीय संबंधामध्ये कोणत्या कलमाखाली या तरतुदींचा विचार करता येऊ शकतो तर कलम दोनशे अठ्ठावन्न आणि कलम दोनशे अठ्ठावन्न ए या कलमां दोन कलमांच्या सदराखाली असणाऱ्या या दोन्ही तरतुदी आहेत मग आता की आपल्या दोन गोष्टी समजल्या की केंद्राच्या प्रशासकीय संबंधामध्ये असणाऱ्या या तरतुदी आहेत या दोन्ही विधानातल्या कोणत्या कलमानुसार आहेत तर कलम दोनशे अठ्ठावन्न आणि कलम दोनशे अठ्ठावन्न ए नुसार या तरतुदी आहेत आता आणखीन एक गोष्ट आपल्याला तपासून पाहिजे की दिलेल्या विधानातल्या सबंध दोन्ही ज्या तरतुदी आहेत त्या बरोबर दिलेली आहेत का योग्य पद्धतीने दिलेल्या आहेत का कारण की आपली गफलत तिचंच जास्त होते जेव्हा हा प्रश्न मागे एकदा ओ मेन्समध्ये विचारला गेला होता तर तेव्हा या ठिकाणी बहुतांश विद्यार्थ्यांनी याचं उत्तर लिहिलं होतं ते म्हणजे दोन्ही विधाने बरोबर पण मित्रांनो याचं उत्तर दोन्ही विधाने बरोबर असं नाही आहे तर याचं उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर नाही तर फक्त विधान ब बरोबर हे उत्तर याचं नाही आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त विधान ब बो बरोबर आता का असं वाटणं साहजिक आहे किंवा दोन्ही विधानी बरोबर हे उत्तर त्याचं असू शकतं म्हणून हे असणार नाही असं का वाटतं त्याचं एक लक्षात घ्या की आपण ही दोन्ही विधाने सावकाश योग्य पद्धतीने वाचून घेतली पाहिजेत मी सावकाश म्हणतोय कारण की आपल्याला काही गडबडीने वाचून पुढे जाण्याची सवय असते आयुष्याचा विशेषतः परीक्षेत रासा गोंधळ जास्त होतो करें 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 तर इथं पहा काय म्हटलेलं आहे राष्ट्रपतीला संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येईल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्य राज्य शासनाच्या संमतीशिवाय त्या शासनाकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशेर तात्व भिंशीर सोप्यता आणि दुसरं विधान आहे एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्य भारत सरकारच्या संमतीने त्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर तात्व भिंशर सोप्यता तर इथं जी वाक्यरचना वापरलेली आहे ती जशी घटनेत दिलेली आहे कलम दोनशे अठ्ठावन्न आणि कलम दोनशे अठ्ठावन्न एमध्ये तशाच पद्धतीने जशीच्या तशी ती उचलून इथं प्रश्नामध्ये दिलेली आहे वाक्यरचनेमध्ये घटनेतलाच संदर्भ आहे वा घटनेतल्याच वाक्यांचा जसेच तसा वापर केलेला आहे मग आता इथं या ठिकाणी काय चुकीचं आहे तर तुम्ही लक्षपूर्वक जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या विधानामध्ये जी चूक आहे ती काय पा की राष्ट्रपतीला संघ राजाच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येईल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्य राज्य शासनाच्या संमतीशिवाय संमतीशिवाय असं जे म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे इथं राज्य शासनाच्या संमतीने असंच म्हणणं बरोबर आहे इथं संमती विना किंवा संमतीशिवाय असा जो उल्लेख आहे तो चुकीचा आहे मग राज्य शासनाच्या संमतीने त्या शासनाकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशक्त सोबिता येतील असं म्हणणं बरोबर आहे पण इथं संमतीशिवाय असा उल्लेख असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे कारण की कलम दोनशे अठ्ठावन्न मध्ये जो संदर्भ आहे तो काय आहे की राज्य शासनाच्या संमतीने आता इथं जो संदर्भ आहे ब विधानातला त्यात काय म्हटलंय भारत सरकारच्या संमतीने म्हणजे जेव्हा राष्ट्रपती एखाद संघराज्याच्या कार्यकारी व्याप्तीत येईल असं कोणतंही कार्य घटक राज्याच्याकडे पाठवत असतो तेव्हा घटक राज्याच्या संमतीने त्यांच्या शासनाकडे किंवा त्यांच्या अधिकारी व अधिकाऱ्यांकडे सशक्त होता त्यांना ते पाठवता येतील किंवा सोपवता येतील असं म्हटलेलं आहे म्हणजे इथं घटक राज्यांच्या संमतीने त्यांच्या शासनाकडे किंवा अधिकाऱ्यांकडे सश तत्व बिनश सोपीता येतील की जी केंद्र सरकारच्या आखता देणारी कार्यकारी सुपाची कार्य आहेत त्याबरोबर या ठिकाणी राज्याच्या राज्यपालाला सुद्धा राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या व्यक्तित्वतील असतील कोणतेही कार्य भारत सरकारच्या संमतीने भारत सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकारी किंवा अधिकाऱ्याकडे सश तत्व बिनशर्थ सोपीता येतील त्यामुळे इथंही संमतीने असं म्हणणं बरोबर आहे आणि इथंही संमतीने असं म्हणणं बरोबर आहे का तर कलम दोनशे अठ्ठावन्नमध्ये आणि कलम दोनशे अठ्ठावन्न एमध्ये दोन्हीकडेही संमतीने असा संदर्भ घटनेमध्ये दिला गेलेला आहे केंद्राचे प्रशासकीय संबंधांच्या तरतुदींच्या पातीवर आणि म्हणून इथं संमतीशिवाय असा उल्लेख असल्यामुळे हे वरचं विधान चुकीचं आहे खालचं जे विधान आहे ते बरोबर आहे का तर या ठिकाणी इथं जी तरतुदी भारत सरकारच्या संमतीने ती बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी विधान दोन बरोबर विधान बी बरोबर किंवा ब बरोबर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल पा पुढे पाहूया केंद्र सरकारची कार्यघटक राज्य सरकारकडे सोपविणे केंद्र सरकारची कार्यघटक राज्य सरकारकडे सोपविणे किंवा घटक राज्य सरकारची कार्य केंद्र सरकारकडे सोपविणे या दोन्ही बाबतीत असणाऱ्या या दोन्ही तरतुदींचा विचार कलम दोनशे अठ्ठावन्न आणि दोनशे अठ्ठावन्न एच्या सदर खाली करता येईल पा की आपल्याकडे कलम दोनशे अठ्ठावन्न ए हे मूळ राज्यघटनेमध्ये अस्तित्वात नव्हतं मात्र सातव्या घटनानुसार एकोणीशे छप्पनच्या सातव्या घटनावृष्टीनुसार या ठिकाणी कलम दोनशे अठ्ठावन्न ची तरतूद नव्याने ॲड केलेली आहे की घटक राज्य सरकारसुद्धा किंवा राज्यपालसुद्धा घटक राज्य सरकारच्या आखता येत येणारी कोणतीही कार्यकारीविषयी कार्य ठीक भारत सरकारकडे त्यांच्या संमतीने किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर तथपिंशत्व सोपू शकेल भारत सरकारच्या संमतीने भारत सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकारी व अधिकाऱ्यांकडे सशर तथपिंश सोपता येते म्हणून या ठिकाणी एक प्रकारे जी विधानं आहेत ती कशी आहेत ते आपण योग्य पद्धतीन लक्षात घ्या की कलम दोनशे अठ्ठावन्न नुसार राष्ट्रपतीला संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती येईल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्य राज्य शासनाच्या संमतीने या शासनाकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशक तत्वदिनशे सोपिता येतील आणि दोनशे अठ्ठावन्न एनुसार एखाद्या राज्याच्या राज्यपाला राज्याच्या कार्यकारी व्याप्ती येतं असेल असे कोणत्याही बाबी संबंधीची कार्य भारत सरकारच्या संमतीने त्यांच्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशतत्वशे सोपिता येतील इथंही भारत सरकारच्या संमतीने आणि अशा प्रकारची ही जी काही दोनशे अठ्ठावन्न ए हे कलम आहे ते नव्याने इन्क्लूड केलेलं आहे एकोणीसशे छप्पनच्या सातव्या घटनास्थेद्वारे तर या ज्या काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की जिथं आयोग एखादा शब्द फक्त चेंज करतं आणि आहे तसं विधान देतं तिथं आपली या ठिकाणी गपलत होण्याची शक्यता अधिक असते अशा अनेक प्रश्नांमध्ये आपल्याला आयोगाने फसवलेलं आहे तर त्यामुळे या घटनेतल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या योग्य पद्धतीने आणि सावकाश पद्धतीने आपण वाचण्याची गरज असते जेव्हा या ठिकाणी त्या विधान जसं तसं घटनेतून दिलेलं असतं तेव्हा त्यानंतर जाऊया पुढचा प्रश्न हाही प्रश्न थोडासा या ठिकाणी ट्रिकी आहे योग्य पद्धतीने आपण समजून घेतला तर तो सोडवता येऊ शकेल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे अडतीसावी घटनावस्थी अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर नुसार अनुच्छेद तीनशे छप्पन लागू करण्यासाठी राष्ट्रपतीचे समाधान अंतिम व निर्णायक असेल आणि त्याबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारणासाठी आव आवाहन देता येणार नाही चव्वेचाळीसावी घटनावस्थी अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नुसार राष्ट्रपतीचे समाधान हे न्यायिक पुनरुक्णाच्या कक्षेबाहेर नाही असे सूचित केले आहे धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक आहे म्हणून धर्मनिरपेक्षतेविरुद्ध धोरणे गाविणाऱ्या राज्य सरकारविरुद्ध अरुचे तीनशे छप्पन आणवे कारवाई येते वरील वरीलपैकी एकही नाही विचारले का आपल्याला कोणते विधान चुकीचे आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या की कि आयोगाकडून बऱ्याच वेळा भाषांतर करताना इंग्लिशचं मराठी भाषांतर करत असताना किंवा मराठी भाषांतरित ता प्रश्न टाईप करत असताना चुका होतात एक मोठी चूक इथं या प्रश्नामध्ये आपल्याला लक्षात येईल की बा की पहिलं जे विधान आहे की या पहिल्या विधानामध्ये काय म्हटलेलं आहे की निर्णायक असेल आणि त्याबाबत कोणत्याही नेण्यात कोणत्याही करण्यासाठी आवाहन देता येणार नाही तर आवाहन नाही पाहिजे इथं आव्हान देता येणार नाही आवाहन याचा अर्थ होतो विनंती आव्हान याचा अर्थ होतो चॅलेंज जर तुम्ही या ठिकाणी इंग्लिशमध्ये पाहिलात तर इथं शब्द काय दिलाय पहा चॅलेंज नॉट बी चॅलेंज म्हणून चॅलेंजचा अर्थ या ठिकाणी मराठीत काय होतो आव्हान आणि आयोगाने काय दिलं आहे आवाहन तर अशा ज्या काही चुका आहेत त्या होतात आयोगाकडून मराठी भाषांतर करताना पण इथं आपल्याला इंग्रजीचा दुसरा पर्याय जो काय तो उपलब्ध आहे आणि विशेष विशेष म्हणजे एम पी एस सी नेहमी असं म्हणते की आम्ही इंग्रजी प्रश्नच ग्राह्य धरणार आहोत इंग्रजी प्रश्नच आम्ही ग्राह्य धरू असं एम पी सी सीकडून वारंवार म्हटलं जातं तर त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा आपल्याला असं काही चूक आढळेल त्यावेळेस आपण नीट लक्षपूर्वक इथे इंग्लिशमध्ये वाचणं गरजेचं आहे पा अडतीसावी घटना असती आधी एकोणीशे पंच्याहत्तर अनु, नुसार अनुच्छेद तीनशे छप्पन लागू करण्यासाठी आता तीनशे छप्पनचा संबंध कशाशी आहे घटक राज्यातल्या राष्ट्रपती राजवटीशी आहे तर अशा पद्धतीने तीनशे छप्पन लागू करण्यासाठी राष्ट्रपतीचे समाधान आता समाधान याचा अर्थ या ठिकाणी इथं सॅटिस्फॅक्शन असा जरी असला तरी तर खात्री असं आपण घेऊ शकतो की राष्ट्रपतींची खात्री पटल्याशिवाय या ठिकाणी ते राष्ट्रपती राजवट लागू करत नाहीत तर त्यामुळे राष्ट्रपतींचे समाधान अंतिम व निर्णायक असेल आणि त्याबाबत कोणत्याही नाही ना, तर कोणत्याही करण्यासाठी चॅलेंज करता येणार नाही आव्हान देता येणार नाही असं अडतीसाव्या घटना असून सर नमूद केलं होतं का तर निश्चितपणाने हे नमूद केलं होतं म्हणजे राष्ट्रपतींची जोपर्यंत खात्री पटत नाही आणि त्या खात्री पनुसार अंतिम निर्णय घेतला जात नाही अशा त्याचा अर्थ घ्यायचा आहे पण इथं या ठिकाणी अडतीसाव्या घटनावस्तींनुसार काय म्हटलं गेलेलं आहे की राष्ट्रपतींचे समाधान अंतिम व निर्णायक असेल म्हणजे राष्ट्रपतींची खात्री किंवा राष्ट्रपतींचे समाधान हे अंतिम निर्णायक असेल याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही किंवा एक प्रकारे या ठिकाणी कोणत्याही कारणासाठी त्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही हे अडतीसाव्या घटनावस्थीद्वारा इंदिरा गांधींच्या सरकारने घडून आणलेली ही बाब होती घडून आणलेली ही तरतूद होती अडतीसाव्या घटनावस्थुतीद्वारा आपल्याला माहीत असेल एकोणीशे पंच्याहत्तर शहात्तरच्या कालखंडामध्ये आणीबाणी कालखंड होता आणि त्या कालखंडाचा विचार करता इंदिरा गांधी हुकुमशाही पद्धतीने वागत चाललेल्या होत्या आणि त्याचाच एक परिपाक म्हणून अडतीसाव्या इकडे पाहायला काही हरकत नाही की त्यांनी जी काही आणीबाणी लागू केलेली आहे त्या आणीबाणींना कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही ना अशा अर्थाने या ठिकाणी हा संदर्भ आपला स्पष्ट करता येतो तर त्यामुळे या ठिकाणी अडतीसाव्या घटनावस्था शृषणातून असणारी ही तरतूद ही बरोबर आहे आपल्याला काय विचारलं आहे कोणतं विधान चुकीचं आहे चव्वेचाळीसवी घटनावस्ती अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याहत्तर नुसार राष्ट्रपतीचे समाधान हे न्यायिक पूर्णांच्या कक्षेबाहेर नाही असे सूचित केले आहे आता पहा की भलेही इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये इंदिरा गांधी यांनी अडतीसाव्या घटनावस्तीच्या माध्यमातून असं म्हटलेलं असलं की जी काही तीनशे छप्पन खाली राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे ती राष्ट्रपतींच्या बाबतीत विचार करता किंवा राष्ट्रपतींनी अंतिम जर समजलेली असेल तर त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही मात्र चव्वेचाळीसव्या घटनावृष्टीच्या माध्यमातून जनता प्रकार जनता सरकारच्या राजवटीमध्ये जनता पार्टीच्या राजवटीमध्ये यामध्ये बदल केला गेला या अडतीसव्या घटनावस्तीमध्ये बदल केला गेला आणि बदल करून काय म्हटलं गेलं की एक प्रकारे राष्ट्रपतींची खात्री किंवा समाधान हे न्यायिक पूर्णांच्या अधीन आहे न्यायिक पूर्णच्या कक्षेमध्ये येणार ते कक्षेच्या बाहेर असणार नाही म्हणजेच कक्षेमध्ये येणार कक्षेच्या बाहेर असणार नाही याचा अर्थ काय की कक्षेमध्ये येणार म्हणजे साध्या सोप्या भाषेचं सांगायचं झालं तर आपण सांगता येईल की राष्ट्रपतींची कलम छप्पन नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधीची जी काही बाब आहे ती योग्य की अयोग्य हे तपासण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असेल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन पोकणाच्या कक्षेमध्ये ती येऊ शकेल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन प्रखण्या पूर्णांच्या अधीनतेमध्ये ती येऊ शकेल असा त्याचा अर्थ इथं घेण्याची गरज आहे म्हणजे भलेही अडतीसाव्या घटनेनुसार कोणत्याही न्यायालयात त्याबाबत आव्हान देताना नाही असं म्हटलेलं असलं तरी चव्वेचाळीसव्या घटनास्थळीच्या माध्यमातून मात्र जनता पार्टीच्या सरकारने यात चेंज केला आणि चेंज करून असं स्पष्ट केलं की के राष्ट्रपतींची खात्री ही अंतिम असणार नाही ती अंतिम असणार नाही तर त्या राष्ट्रपतींच्या खात्रीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत न्यायालयीन प्रोखण्याच्या दृष्टिकोनातून त्याची मीमांसा करता येऊ शकेल त्याविषयी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करता येऊ शकेल का तर ही जी काही राष्ट्रपतींची खात्री आहे ती न्यायालयीन टोपण्याच्या कक्षेबाहेर असणार नाही ती त्यांच्या कक्षेतच येईल किंवा त्यांच्या अधीन येईल ये असा त्याचा अर्थ आहे अर्थात त्यामुळे या ठिकाणी चव्वेचाळीसव्या घटना सुद्धा असणे ही तरतूद सुद्धा बरोबर आहे धर्मनिरपेक्षता आहे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक आहे म्हणून विरुद्ध धोरणे राबविणाऱ्या राज्य सरकारविरुद्ध अनुच्छेद तीनशे छप्पनवे कारवाई करता येते तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बोंबई खटल्याचा जो संदर्भ आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या या ठिकाणी बोंबाई खटल्याचा जो संदर्भ आहे तो पाहता त्या खटल्याच्या निर्णयाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने हे तथ्य स्पष्ट केलेलं आहे किंवा मत मांडलेलं आहे ते धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि म्हणून धर्माचं राजकारण जर होत असेल विरुद्ध जर धोरणं राबवली जात असतील तर राज्य सरकारविरुद्ध अरुशे तीनशे छप्पन अंतर्गत कारवाई करता येते कृती करता येते असं या ठिकाणी एकोणीशे चौऱ्याण्णवच्या मुंबई खटल्यामध्ये स्पष्ट केलं गेलं आहे तर त्यामुळे तिसरंही विधान बरोबर आपल्याला काय होतं की कोणते विधान चुकीचे आहे तर वरीलपैकी एकही नाही तीनही विधाने बरोबर आहेत हे तीनही विधाने बरोबर आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी एकही नाही अधिक माहिती किंवा एम आय एम पी फॅक्ट्सवर इथं प्रकाश टाकूया किंवा आता अडतीस त्या घटनास्तूने एक प्रकारे अशी तरतूद केलेली आहे की कलम तीनशे छप्पनचा वापर करण्याबद्दल म्हणजे कलम तीनशे छप्पन नुसार जी काय घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आहे त्या राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत वापर करण्याबद्दल राष्ट्रपतींची खात्री अंतिम खात्री म्हणजेच समाधान खात्री अंतिम व निर्णायक असून तिला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही कोणत्याही कारणाहून देता येणार नाही असं अडतीसव्या घटनावस्थींमध्ये स्पष्ट केलं होतं मात्र चव्वेचाळीसव्या घटनावस्थींनी ही तरतूद वगळण्यात आली कोणती ही वरील तरतूद जी आहे अडतीसाव्या घटनांनुसार केली गेलेली ही वरील तरतूद वगळण्यात आली कोणत्या घटनावस्थुद्वारे चव्वेचाळीसव्या घटनास्थुद्वारे समाप्त करण्यात आली वगळण्यात आली म्हणजेच काय तर आता राष्ट्रपतींची खात्री न्यायालयीन पुरवठाच्या अधीन आहे न्यायालयीन पुरवठाच्या कक्षेत येणारी आहे त्यांच्या अधीन आहे सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन प्रोखणाच्या माध्यमातून राष्ट्रपतींच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयीच्या निर्णयाला विचारात घेऊ शकतं त्याची विमंसा करू शकतं की ती योग्य की अयोग्य हे ठरू शकतं आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रपतींची खात्री न्यायालयीन प्रोखण्याच्या अधीन आहे किंवा ती त्यांच्या कक्षेत आहे असं म्हणाला जागा होते चव्वेचाळीसव्या घटनानुसार आणि एस आर बोमईक खटला एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने हेही म्हटलं होतं की धर्मविपेक्षा हे घटनेचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे त्यामुळे धर्माचे राजकारण करणाऱ्या किंवा धर्मपेक्षा विरोधी राबवणाऱ्या धोरण राबविणाऱ्या राज्यावर कलम तीनशे छप्पन अंतर्गत कृती करता येऊ शकेल तर ही सर्व या ठिकाणी तथ्य सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावेत की जेणेकरून याच्याविषयी पुन्हा एकदा प्रश्न विचारला गेला तर त्यानंतर भारतीय संघराज्यासंबंधी न्यायालयाने लावलेल्या अर्थाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे भारतीय संबंधी न्यायालयाने लावलेल्या अर्थाबद्दल खालीलपैकी कोणते विधान विशेषतः विरुद्ध भारत सरकार खटल्याच्या संदर्भात म्हणजे एक प्रकारे या एस आर बोम्मई खटला एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या अंतर्गत ज्या ज्या विविध न्यायाधीशांनी या भारतीय संग्राज्याच्या अर्थाचर्षणातून जी काही मतं मांडलेली आहेत त्याबाबतचा हा प्रश्न आहे की भारतीय संघराज्य वादासंबंधी न्यायालयाने लावलेल्या अर्थाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे चुकीचे विधान आपल्याला शोधायचे बोंबई खटल्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने न्यायमूर्ती अहमदी यांनी असे मत व्यक्त केले की भारतीय राज्यघटनेचे संग्राज्यात्मक राज्याऐवजी निमसंघराज्य अथवा एकात्म असे वर्णन करणे अधिक योग्य ठरेल तर ऑब्व्हियसली या ठिकाणी हे बरोबर आहे कारण की आपल्या संघराज्याचं वर्णन हे निमसंघराज्य किंवा किंवा संघराज्य असं या ठिकाणी केलं जातं त्यामुळे हे म्हणणं बरोबर आहे न्यायमूर्ती सावंत आणि न्यायमूर्ती कुलदीप सिंग यांनी लोकशाही आणि संघराज्य हे भारतीय राज्यघटनेचे अत्यावश्यक वैशिष्ट्य असल्याचे म्हटले आहे तर ऑब्वियसली संघराज्य प्रणाली किंवा लोकशाही हे भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर मूलभूत चौकटीमध्ये मोडणारं वैशिष्ट्य आहे किंवा एक प्रकारे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे हेही विधानबरोबर आहे न्यायमूर्ती जीवन रेड्डी आणि न्यायमूर्ती अग्रवाल यांनी असे मत व्यक्त केले की संघराज्य अथवा संघराज्यात्मक शासन याला निश्चित असा अर्थ नाही आहे भारताच्या संघराज्याच्या पातळीवर चौचर्ज केला तर भारतीय संघराज्याला पूर्ण असा निश्चित असा अर्थ नाही आहे का तर ते निमसंघराज्यामध्ये मोडतं काही प्रमाणात संघराज्य वाटतं काही प्रमाणात ते एकात्म शासन वाटतं आणि म्हणून त्याचा संघराज्यीय पातळीवर चौचर्ज केला तर संघराज्य किंवा संग्रज्यात्मक शासन याला निश्चित असा अर्थ नाही आहे हेही म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे आणि म्हणून एक प्रकारे कोणतंही विधान चुकीचे नाही आहे सर्वच विधाने बरोबर आहेत म्हणून उत्तर आपण देता येईल पर्याय क्रमांक चार की वरीलपैकी एकही नाही सर्व विधाने बरोबर आहेत या संघ राजवादा अर्थाच्या दृष्टीने मग इथं थोडंसं आपण बोंबई खटल्याच्या अंतर्गत जी काय महत्वपूर्ण बाबी होत्या त्याच्यावरही थोडक्यात प्रकाश टाकूया कारण त्या की त्याही बाबतीत जर प्रश्न आपल्याला विचारला गेला तर माहिती असणं गरजेचं आहे किंवा एस आर मुंबई खटल्यामध्ये एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून कोणत्या तथ्यांच्या आधारावर कोणत्या सत्य गोष्टींच्या आधारावर निर्णय जो काय तो दिला गेला होता तर एस आर भूमी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी मतं मांडलेली आहेत ती थोडक्यात पाहूया की कलम तीनशे छप्पनचा वापर विशिष्ट परिस्थितीमध्येच करण्यात यावा विशिष्ट परिस्थितीमध्येच करण्यात यावा की जेव्हा खरंच या ठिकाणी एखाद्या घटक राज्यातली कायदा व ही बिघडलेली असेल सरकार चालवण्या साठी सरकार असमर्थ असेल तर अशा वेळेस या ठिकाणी अशा विशिष्ट परिस्थितीमध्येच कलम तीनशे छप्पनचा वापर करण्यात यावा राष्ट्रपती राजवट लावण्याच्या राष्ट्रपतीच्या उद्घोषणेला राष्ट्रपती राजवट लावण्याच्या राष्ट्रपतीच्या उद्घोषणेला न्यायालयीन पुनरुक्णाचे तत्व लागू आहे जसं मगाशी मी म्हटलं मागच्या प्रश्नामध्ये की चव्वेचाळीसव्या घटनावृष्टीद्वारे हे मान्य केलं गेलं की राष्ट्रपतींची हा जो काही निर्णय आहे राष्ट्रपतींचा राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयीचा तो न्यायालयीन कक्षेच्या अंतर्गत येतो किंवा न्यायालयीन कक्षा न्यायालयीन प्रोपणाचे तत्व त्याला लागू आहे तर त्यामुळे या ठिकाणी ही पण बाब या खटल्यामध्ये स्पष्ट केली होती राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी योग्य परिस्थिती अस्तित्वात होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्रावर असेल कारण की बऱ्याच वेळा केंद्र सरकार संधी साधू पद्धतीने पक्षपाती पद्धतीने राजकारणाच्या दृष्टिकोनातून एखाद्या घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई करतं म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर मणिपूर सारख्या घटक राज्यामध्ये खरं तर राष्ट्रपती राजवट कलम तीनशे खाली लागू करणं हे योग्य आहे असं बहुतांश राजकीय विश्लेषक म्हणतात घटनातज्ञ म्हणतात की तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली गेली पाहिजे पण केंद्र सरकारकडून त्या घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली जात नाही का तर तिथं भाजपचं सरकार आहे म्हणून मात्र पश्चिम बंगालसारख्या घटक राज्यात केरळसारख्या घटक राज्यामध्ये किंवा या ठिकाणी राजस्थानसारख्या घटक राज्यामध्ये जर का या ठिकाणी कायदा प्रश्न उपस्थित झाला तर लागलीच तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयीचा जो काही निर्णय आहे तो केंद्र सरकारकडून बोलवला जाऊ बोलून दाखवला जाऊ दो शकतो जसं पंजाबमध्ये बोलून दाखवला जातो आहे की पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे म्हणजे अशी दुटप्पी भूमिका किंवा पक्षपाती भूमिका केंद्र सरकार बऱ्याच वेळा आपल्याकडे कलम तीनशे छप्पन काळी राष्ट्रपती राजवट लागू करत असताना घेतं आणि म्हणून या ठिकाणी मुंबई खटलेचा हा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे की राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी योग्य परिस्थिती अस्तित्वात होती योग्य परिस्थिती अस्तित्वात होते हे सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्रावर असे जर न्यायालयाला राष्ट्रपती राजवट अवैध असल्याचे आढळले कारण की राजकारणाच्या दृष्टिकोनातून राजकीय स्वार्थापोटी राजकीय गटबाजीपोटी जर का या ठिकाणी अशा प्रकारची राष्ट्रपती राजवट अवैध असल्याचं न्यायालयाला जर निदर्शनास आलं आढळलं तर न्यायालयाला संबंधित जे काय राज्य शासन आहे की ज्याला निलंबित केलं गेलेलं आहे निलंबित राज्य शासन आणि निलंबित असणारी राज्य विधानसभा पुनर्स्थापित करण्याचा अधिकार न्यायालयाला असतो पुनर्स्थापित करण्याचा अधिकार न्यायालयाला असेल जर का राष्ट्रपती राजवट अवैध पद्धतीने लागू केल्या असल्याचं आढळलं तर असंही मुंबई खटल्यामध्ये स्पष्ट केलं गेलेलं आहे तर या बोंबई खटल्यातल्या ज्या काही महत्वपूर्ण तथ्यात्मक बाजू आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायत आय एन म्हणून त्यानंतर पुढे जाऊया राष्ट्रपतीने आर्थिक आरेबानी घोषित केल्यास त्याचे खालीलपैकी कोणतेही परिणाम होतील आपल्याला कोणतेही परिणाम रा वित्तीयवारीच्या कालखंडामध्ये होतील या दृष्टीने प्रश्न विचारलेला आहे दृष्टीने पर्याय विचार घ्यायचे आहेत राष्ट्रपती नागरिकांचे सर्व अधिकार निलंबित करू शकतात राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगळून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाने भत्त्यात कपात करू शकतात राष्ट्रपती आर्थिक व्यवहारातील सुज्ञपणाच्या तत्वाचे पालन करण्यासंबंधी राज्याला आदेश देऊ शकतात राज्य विधिमंडळाने संमत केलेली सर्व अर्थविधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखली राखून ठेवली जाऊ शकतात पर्याय उत्तरे ए बी सी बरोबर आहेत बी सी डी बरोबर आहेत सी आणि डी बरोबर आहेत ए बी डी बरोबर आहेत मग पहा आर्थिक आणीबाणी कलम तीनशे साठच्या दृष्टतून असणारा हा प्रश्न आहे त्याचे परिणाम कोणते होतील या दृष्टी असणारा प्रश्न आहे राष्ट्रपती नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार निलंबित करू शकतात हे विधान चुकीचं आहे का तर या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे बावन खाली जर लागू केली असेल तर त्या अंतर्गत आपण राष्ट्रपतींच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत अधिकार निलंबित करण्यासंबंधीचा विचार करू शकतो तर त्यामुळे आर्थिक आणीबाणीच्या अंतर्गत नागरिकांचे अधिकार निलंबित करू शकतात हे म्हणणं चुकीचं आहे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगळून सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यात कपात करू शकतात तर इथं या ठिकाणी विधान अर्धवट बरोबर आहे अर्धवट चुकीचं आहे की राष्ट्रपती सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगळून जे म्हटलेलं आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे राष्ट्रपती आर्थिक आणि वणीमध्ये सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबरोबरच या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यात कपात करू शकतात म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यात तर ते कपात करू शकतात असू शकतात पण सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनात कपात करू शकतात असं म्हणणं योग्य आहे पण इथं वगळून हा शब्द उल्लेख केला असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे राष्ट्रपती आर्थिक व्यवहारातील सूज्ञपणाच्या तत्वाचे पालन करण्यासंबंधी राज्याला आदेश देऊ शकतात तर हे विधान बरोबर आहे की आर्थिक आणि कालखंडामध्ये घटक राज्यांना शिस्त लागावी आर्थिक शिस्त लागावी या हेतूने राष्ट्रपतींना आर्थिक व्यवहारातील शुज्ञीपणाच्या तत्वाचे पालन करण्यासंबंधी राज्याला आदेश देण्याचा अधिकार असतो डी विधान राज्य विधिमंडळाने संमत केलेले सर्व अर्थविधेयके राष्ट्र राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवली जाऊ शकतात हेही बरोबर आहे म्हणून फक्त सी आणि डी हे विधानी बरोबर आहेत मात्र ए आणि बी चुकीचे आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं स्पष्ट करता येईल तर खऱ्या अर्थाने कलम तीनशे साठ खाली असणारी आर्थिक आणीबाणी जेव्हा लागू केली जाते तेव्हा कोणते परिणाम पाहायला मिळतात याविषयीची आय एम फॅक्ट पुढे पाहूयात की वित्तीय आणीबाणीचे परिणाम केंद्र सरकार कोणत्याही राज्याला वित्तीय शिस्तीच्या तत्वांचे पालन करण्याबाबत निर्देश देऊ शकते वित्तीय शिस्तींच्या तत्वांचे पालन करण्याबाबत निर्देश देऊ शकते राष्ट्रपती एखाद्या राज्याच्या सेवेतील सर्व किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तींच्या वेतन व भत्त्यात घट करण्याचे निर्देश देऊ शकते म्हणजे घटक राज्य स्तरावर सुद्धा राष्ट्रपती त्या राज्याच्या सेवेतील किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तींच्या वेतनो भत्त्यात घटक घट गट करण्याचे आदेश देऊ शकते निर्देश देऊ शकते एवढंच नव्हे तर राष्ट्रपती पुढील व्यक्तींच्या व भत्त्यात घट करण्याचे निर्देश देऊ शकतात कोणत्या तर केंद्र सरकारच्या सेवेतील किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्ती व सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्याही वेतनात भत्त्य भत्त्यात घट करण्याचे निर्देश देऊ शकतात म्हणजे केवळ घटक राज्यांच्याच नव्हे तर केंद्र सरकारच्या सुद्धा शासनाच्या सेवेतील सर्व किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तींच्या वेतनामध्ये किंवा भत्त्यामध्ये घट करण्याचे आदेश देऊ शकतात आणि सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्याही वेतनामध्ये घट करण्याचे आदेश देऊ शकतात आणि भत्त्यात घट करण्याचे आदेश देऊ शकतात आज पाहू तो आत्तापर्यंत आपल्याकडे एकदाही वित्तीय आणि लागू झालेली नाही आहे किंवा घोषित करण्यात आलेली नाही आहे करन हे पण आपण लक्ष ठेवण्याची गरज आहे त्यानंतर केंद्र राज्य संबंधांच्या शिफारशीबाबत योग्य जोड्या जुळवा आपल्या इथं योग्य पद्धतीने जे काय जोड्या ते जुळवायचे आहेत मग पहा या ठिकाणी इथं आयोग आणि दुसरीकडे शिफारस असा उल्लेख केलेला आहे तर त्या बेसिसवर आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे योग्य जोडी ओळखायची आहे योग्य जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे तर मग सरकार या आयोग अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात तर एक लक्षात घ्या ही जोडी चुकीची आहे कारण की मगाशीच पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे की अखिल भारतीय सेवा यांच्या बाबतीत एक सल्लागार परिषद स्थापन करण्यात यावी आणि आरोग्य शिक्षण अभियांत्रिकी अशा विभिन्न क्षेत्रांच्या दृष्टातून अखिल भारतीय सेवांची निर्मिती करावी असं या ठिकाणी सरकारी आयोगाने एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये आपल्या शिफारशीमध्ये सुचलेलं असल्यामुळे अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात असं म्हणणं चुकीचं आहे राजभनार समिती आरोग्य शिक्षण अभियांत्रिकी न्यायिक अशा अखिल भारतीय सेवा निर्माण कराव्यात तर सरकारी आयोगाची ही शिफारस होती आणि राजभनार समितीची शिफारस ही होती की अखिल भारतीय सेवा समाप्त कराव्यात किंवा रद्द कराव्यात तर त्यामुळे इथं राजमन्नार समितीच्या अर्थात असं म्हणणं हेही चुकीचं आहे पुंछ आयोग अखिल भारतीय सेवा अधिक प्रबळ कराव्यात तर एक लक्षात घ्या की पुंछ आयोगाने अधिक प्रबळ कराव्यात असा आपल्या शिफारशीमध्ये उल्लेख केलेला नाही आहे तर आरोग्य शिक्षण अभियांत्रिकी न्यायपालिका अशा वेगवेगळ्या क्षेत्रांच्या दृष्टीने अखिल भारतीय सेवांची निर्मिती करावी अखिल भारतीय सेवा सृजित कराव्यात असा उल्लेख त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये केलेला आहे त्यामुळे याही बाबतीत जो उल्लेख आहे तो चुकीचा आहे आनंदपूर साहिब प्रस्ताव जो पंजाब सरकारच्या माध्यमातून चार घेतला गेला होता केंद्राच्या समाधानाच्या बाबतीत एकोणीसशे सहासष्ट मध्ये आनंदपूर साहिब प्रस्ताव किंवा ठराव असं त्याला म्हणतो जाऊ शिकेल चार नंबरचं या ठिकाणी विधान बरोबर आहे चार नंबरची जोडी बरोबर आहे मात्र एक दोन तीन या जोड्या जे काय आहेत त्या या ठिकाणी चुकीच्या आहेत फक्त एकच जोडी आपल्याला या ठिकाणी तर सांगता येईल की जी बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर स्पष्ट करता येईल माझं पहा आर्य सरकारी आयोग जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की केंद्र राज्यसंबंधामध्ये सुसंवाद साध्यासाठी अखिल भारतीय सम सम्द सेवासंबंधी एक सल्लागार परिषद ॲडवायझरी काउन्सिल स्थापन करण्यात यावी आणि अभियांत्रिकी आरोग्य शिक्षण या क्षेत्रांच्या दृष्टीने अखिल भारतीय सेवांची स्थापना हवी कृषी सहकार व उद्योग या ही दृष्टीने अखिल भारतीय सेवांची स्थापना व्हावी किंवा सेवा असावी अशी शिफारस त्यांनी आपल्या अहवालामध्ये केली होती मात्र वि डॉक्टर व्ही पी राजमन्नार समितीने की जे तामिळनाडू सरकारने स्थापन केलेला आयोग होता एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये तर या आयोगाने मात्र सर्व अखिल भारतीय सेवांना मग ते आय एस असो आय पी एस असो किंवा आय एस असो समाप्त करण्याची शिफारस केली होती रद्द करण्याची शिफारस केली होती आणि पुढच्या आयोगाने दोन हजार सात अंतर्गत आरोग्य शिक्षण अभियांत्रिकी किंवा न्यायपालिका आदी क्षेत्रामध्ये नवीन अखिल भारतीय सेवांची स्थापना व्हावी हो अशी शिफारस केली होती म्हणजे ज्या पद्धतीने सरकारी आयोगाने अखिल भारतीय सेवांच्या बाबतीत शिफारस केली होती तशीच शिफारस पुढच्या आयोगाने सुद्धा केली होती के की आरोग्य शिक्षण अभियंत्रिकी न्यायपालिका आदी क्षेत्रामध्ये नवीन अखिल भारतीय सेवाची स्थापना व्हावी अशी शिफारस तरी केली होती मात्र या व्ही पी समी समितीने अखिल भारतीय सेवा रद्द करण्याची शिफारस केलेली होती याही दृष्टीने आणखी एक लक्षात ठेवा की केंद्राच्या संबंधांच्या पुनरणा करण्यासाठी स्थापन झालेले भारतातले आज पवितोचे आयोग तर प्रशासकीय सुधारणा आयोग एकोणीशे सहासष्टने सुद्धा केंद्राच्या संबंधांच्या बाबतीत शिफारस केलेल्या राजमन्ना समिती एकोणीशे एकोणसत्तर की जो तामिळनाडू सरकारने स्थापन केलेला आयोग होता त्या दिवशी परिषद केले आहेत आनंदपूर साहिब प्रस्ताव हो की जो पंजाब अकाली दलच्या स्तरावर असणाऱ्या सरकारने स्थापन केला होता एकोणीशे त्र्याहत्तर साली त्यानंतर पश्चिम बंगाल स्मरण पत्र एकोणीशे सत्याहत्तर मध्ये पश्चिम बंगाल संघ सरकारकडून केंद्राच्या संबंधाच्या स्पष्ट केलेलं होतं सरकार या एकोणीसशे त्र्याऐंशीला निवृत्त न्यायाधीश एक प्रकारे या ठिकाणी विचार घेतला गेलो होत या एकोणीशे त्र्याऐंशीच्या पातीवर निवृत्त न्यायाधीशिक आर्य सरकारी आयोगाच्या माध्यमातून मांडल्या गेल्या शिफारशी केंद्राच्या संबंधाच्यासाठी होत्या पुंछी आयोग दोन हजार सातच्या पातीवर या ठिकाणी स्थापन केला होता आणि मदन मोहन पुंछीच्या माध्यमातून याबाबतची शिफारशी केलेल्या होत्या मित्रांनो थोडीशी एक गफलत झालेली आहे मगाशी मी या ठिकाणी संदर्भ दिला होता एकोणीसशे सहासष्ट असतो तर एकोणीशे सहासष्ट नसून एकोणीसशे त्र्याहत्तर आहे पोंच आनंदपूर साई प्रस्ताव एकोणीसशे त्र्याहत्तर आहे आणि प्रशासकीय सुधारणा आयोग जो काय तो एकोणीसशे सहासष्ट आहे अनुभूल साई प्रस्ताव जो आहे तो एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे तर एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी याही ज्या काही फॅक्ट्स आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायत की जेणेकरून या ठिकाणी आपल्याला या सबंध आयोग आणि समित्यांच्या बाबतीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा संदर्भ योग्य पद्धतीने टॅकल करता यावा हाताळता यावा पुढे जाण्याच्या आधी छोटासा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून एक प्रकारे आपल्या इतरही ज्या काही बॅचेस आहेत त्या बॅचेसवर थोडक्यात प्रकाश टाकूया तर आपल्या इंडियन पॉलिटीफाय व्हेकेशन या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही बॅचेस आहेत त्या या पद्धतीने सध्या सुरू आहेत याही बॅचेसवर या ठिकाणी स्पेशल डिस्काउंट ऑफर जी काय ते एक ऑक्टोबर पंचवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या अंतर्गत सुरू असणार आहे बेसिक फाउंडेशन बॅच फक्त सातशे रुपयाच्या फीसमध्ये आपल्याकडे सध्या सुरू आहे आपल्या ॲपवर की ज्यामध्ये आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस गट बट क दोन हजार पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि इतर सर्व सेवा पूर्वपरीक्षाच्या प्रश्नातून या ठिकाणी या आपण याची फायदा जो काय घेऊ शकता या बॅचचा उपयोग या सर्व परीक्षेचे प्रश्ना आपल्याला होऊ शकतो एकोणतीस प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे वॉश टाइम तीन पट ती आहे व्हॅलिटी आहे सहा महिने त्याचबरोबर आगामी जी काही डिसेंबरमध्ये होणारी डिपार्टमेंटल पी एस आय पूर्वपरीक्षा आहे त्याही शिक्षणातून असणारी आपली डिपार्टमेंटल पी एस आय पूर्वपरीक्षा बॅच सध्या सुरू आहे पाचशे साठ रुपयांच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार याची मांडणी केलेली आहे एकूण पंचवीस प्लस व्हिडिओज प्लस नोटशे बेसिसवर असणारी ही बॅच आहे आणि वॉश टाईम तीन पट आहे व्हॅलिडिटी आहे एक प्रकारे सहा महिने तर या दोन्ही बॅचेसविषयी कोणतीही एन्क्वारी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता याही दोन्ही बॅचेसवर स्पेशल डिस्काउंट ऑफर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत सुरू आहे त्याचबरोबर पंचायतराज आणि नागरी सुशासन स्पेशल बॅचसुद्धा आपली आपल्या ॲपवर सुरू आहे की जी फक्त तीनशे रुपयाच्या फीसमध्ये अव्हेलेबल आहे या तीनशे रुपयाच्या फीसमध्ये आपण पंचायतराजचा आणि नागरी सुशासनाचा संपूर्ण जो काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासू शकता आणि एक प्रकारे त्याच्या विस्तृत नोट्ससुद्धा आपण प्राप्त करू शकता तर एकंदरीत या ठिकाणी एकूण वीस प्लस व्हिडिओज प्लस नोट्सचे बेस्ट असेल ही बॅच आहे वॉस्टाईन तीन पट व्हॅरिटी सहा महिने आणि त्याचबरोबर घट्टवस्थ आणि कन्वे स्पेशल बॅच की जी आपल्याला कोणत्याही एक्झामसाठी उपयोगाची बॅच आहे पूर्व परीक्षा असो मुख्य परीक्षा असो या सगळ्याच एक्झाम टेस्टने उपयोगाची असणारी ही बॅच आहे याही बॅचची फीस फक्त शंभर रुपये आहे आणि या बॅचमध्ये आपण या ठिकाणी या टॉपिकच्या अनुषंगाने असणारे दहा प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारे संबंध व्हिडिओज प्राप्त करू शकता नोट्स प्राप्त करू शकता आणि ऑस्टलाईन तीन आहे व्हॅलिटी आहे तीन महिने तर याही बॅच कोणती एन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबर पण इन्क्वायरी करू शकता त्याचबरोबर आगामी जी काय कर निर्धारण व प्रशासकीय सेवा अधिकारी या रोषणातून असणारी महाराष्ट्र नगर परिषद गटक दोन हजार तेवीसची जी काही परीक्षा आहे तर त्याही परीक्षेच्या दृष्टीने विचार केला तर आपली बॅच सध्या आपल्या सुरू आहे पेपर एक आणि दोनच्या प्रश्नातून असणारी ही आपली जी काही सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी या आठ घटकांमध्ये विभागलेला आपल्याला पाहायला मिळतो तर एकंदीत भारतीय राज्यव्यवस्था भारतीय राज्यघटना राजकीय यंत्रणा जिल्हा प्रशासन नागरी स्थानिक शासन व प्रशासन निवडणूक प्रक्रिया प्रशासकीय कायदा न्यायमंडळ अशा एका आठ घटक जे आहेत या पदाशी संबंधित राज्यव्यवस्थेच्या सिलेबसचे ते आठही घटक आपण या बॅच मध्ये प्राप्त करू शकता एकूण चाळीस प्लस वीडीस प्लस नोट्सच्या बेसिसवर वॉच टाइम तीन पट आहे व्हॅलिटी आहे तीन महिने तर फक्त सातशे रुपयाच्या फीसमध्ये आपण ही संबंध बॅच आपण या आठ घटकांसह प्राप्त करू शकता याही बॅचबद्दल कोणती इन्क्वायरी केली तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण इन्क्वायरी करू शकता याही बॅच बाबतचा हा जो काही डिस्काउंट आहे तो पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत सुरू असणार आहे या सबंध बॅचेसला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअर जाऊन आपलं ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि त्या माध्यमातून या संबंध बॅचेसचा फायदा आपणच होऊ शकता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पहा या प्रश्नात असं पुन्हा एकदा जोड्या लावा या प्रश्नातून प्रश्न विचार घ्यायचा आहे मागच्या प्रश्नामध्ये आपण जोड्या ओळखा असं म्हटलं होतं आता इथं जोड्या लावायच्यात तर हा जो प्रश्न आहे किंवा या टाईपचा जो प्रश्न आहे तो बऱ्याच वेळा पूर्व परिषद आणि मुख्य परिषद सुद्धा विचारला गेलेला आहे की इकडं भारतीय संग्रहाचं वर्णन आणि ते कोणत्या विचारवंतांनी केलेलं आहे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याकडे बहुतांश वेळा विचारला गेलेला आहे पहा पा सी व्ही एर गॅन्युअल ऑस्टिंग मॉरिस जोन्स आयवर जेनिंग्स सौदारत संघराज्य सहकारी संघराज्य निमसंघराज्य प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचे संघराज्य मात्पा की के सी व्हियर तर यांचा विचार आपण या ठिकाणी निमसंघराज्य संघराज्य दृष्टीने करू शकतो किंवा एकात्म संघराज्य अशाही पातळीवर या ठिकाणी करू शकतो ग्रॅन्युअल ऑस्टिन यांनी सहकारी संघराज्य असा उल्लेखित केलेला आपल्याला पाहायला मिळतो मॉरिस जोन्स यांनी बार्गेनिंग फेडरेशन आता बहुतांश विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो शब्द आहे सौदारत संग्राज्य हा लवकर समजणार नाही म्हणून या ठिकाणी तर स्पष्टपणाने खाली इंग्लिशमधला हे संदर्भ सांगतोय की मॉरिस जोन्स अशी व्यक्ती होती की ज्यांनी या भारतीय संग्राज्याला सौदारथ किंवा बार्गेनिंग फेडरेशन या बेसेसवर विचार घेतलेला आहे किंवा सौदारथ संग्राज्य असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आयवर जेनिंग्स यांनी प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संग्राज्य असा उल्लेख या ठिकाणी या भारतीय संग्राज्याचा केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर त्यामुळे कोणत्या विचारवंतांनी कोणत्या पद्धतीने याचा विचार केलेला आहे याचा संदर्भ या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं स्पष्ट करता येईल तर याकरता आपल्याला भारतीय संघराज्याविषयी वेगळ्या प्रकारची जी मतं वेगळ्या विचारवंतांनी मांडलेली आहेत ती किमान पातळीवर माहिती असली पाहिजेत किंवा ती किमान पातळीवर आपल्याला लक्षात ठेवता आली पाहिजेत तर या अर्थाने याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक दोन मादपा या अनुषंगाने याही बाबीवर आपण प्रकाश टाकण्याची गरज आहे की भारताने संघात्मक स्वीकारले आहे का एकात्म स्वी स्वरूप स्वीकारलेले आहे याबाबत संविधानाच्या निर्मितीपासूनच वाद आहे या दृष्टीने विविध विचारून मतं जी काय मांडलेली आहेत या प्रकारचे केसिविअर भारत हे एकात्म राज्य आहे त्यात संघ नाममात्र लक्षणे आहेत यामुळे भारताचे संविधान संघात्मक कमी आणि एकात्म जास्त आहे म्हणून त्याला त्यांनी निमसंघराज्य राज्य असंही म्हटलेलं आहे डॉक्टर एन बॅनर्जी यांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे पहा की भारतीय संविधानाचे स्वरूप हे संघात्मक आहे भारतीय संविधानाचे स्वरूप संघात्मक आहे पण ते एकात्मतेकडे झुकलेले आहे डॉक्टर डी डी बसू भारताचे संविधान पूर्णपणाने एकात्म आणि पूर्णपणाने संघात्मक देखील नसून ते त्या दोघांचे मिश्रण आहे सर एव्हर जेनिन्स प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य आणि ग्रॅन्युअल ऑस्टिन एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संघ संमिश्र राज्य किंवा सहकारी संघराज्य असा उल्लेख या ठिकाणी या ग्रॅन्युअल ऑस्टिनने केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर त्यामुळे या भारतीय संघराज्याविषयी मांडलेली विविध प्रकारची जी मतं आहेत वेगवेगळ्या विचारवंतांनी ती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे त्यानंतर पुढचा एक प्रश्न पहा खालील विधान विचार घ्या संसदेने केलेला कोणताही कायदा राज्य क्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो अवैध असल्याचे मानले जाणार नाही संस्थेला एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाकरिता कोणत्याही बाबीसंबंधी मग अशी बाब राजस्वीत नमूद केलेली बाब असली तरी कायदे करण्याचा अधिकार आहे पर्याय उत्तरे विधान अ बरोबर ब बरोबर दोन्ही विधानी चुकीचे दोन्ही विधानी बरोबर मित्रांनो आता एक लक्षात घ्या की केंद्र राज्य संबंधामध्ये ज्या काही तरतुदी कलम दोनशे पंचेचाळीसपासून या ठिकाणी केंद्र वित्तीय संबंधांच्या अंतर्गत कलम तीनशे सात महा तीनशे अकरापर्यंत ज्या काही केलेल्या आहेत त्या सगळ्या तरतुदींमधल्या बहुतांश तरतुदी परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या गेलेल्या आहेत जशाच तशा घटनेत जशा दिलेल्या तशाच विचारण्यावर भर दिलेला आहे जसं मी मग अशी कलम दोनशे अठ्ठावन्न आणि दोनशे अठ्ठावन्न एच्या तरतुदींचा संदर्भ घेऊन प्रश्न सांगितला होता की जशाच तशा तरतुदी या दोन्ही कलमातल्या आयोगाने विचारले होत्या तसंच इथंही ही दोन्ही विधाने घटनेतल्या केंद्र संबंधांच्या बाबतीच्या बाबती दृष्टीने विचारली गेलेली आहेत मात्र आपण हे लक्षात आलं पाहिजे की वरचं विधान कोणत्या क्रमानुसार आहे दुसरं विधान कोणत्या क्रमानुसार आहे पहिलं जे विधान दिलेलं आहे पहा की संस्थेला संस्थेने केलेला कोणताही कायदा राज्य क्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो अवैध असल्याचे मानले जाणार नाही म्हणजे एखाद्या संस्थेने केलेला कायदा की जो राज्य क्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो अवैध मानता शकेल का नाही अवैध मानता शकणार नाही म्हणून या ठिकाणी हे विधान कसं आहे बरोबर आहे तर या विधानाचा संबंध कलम दोनशे पंचेचाळीसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो भारतीय राज्यघटनेच्या केंद्राच्या संबंधांच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये कलम दोनशे पंचेचाळीस अंतर्गत हा संदर्भ जशाच तसा दिलेला आहे की संसदेने केलेला कायदा कोणत्याही कारणावरून किंवा कायदा राज्यक्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो अवैध असल्याचे मानले जाणार नाही कलम दोनशे पंचेचाळीस आणि संसदेला एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागाकरता कोणत्याही बाबी संबंधी मग अशी बाब राज्यसूचीत नमूद केलेली असली तरी कायदे करण्याचा अधिकार आहे आपल्याला माहित असेल की केंद्र राज्य संबंधांच्या अंतर्गत केंद्र राज्य कायदेशीर संबंधांचाही विचार केला गेलेला आहे मग त्यामध्ये राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार समजलेला आहे कलम दोनशे एकोणपन्नास खाली कलम दोनशे पन्नास खाली कलम दोनशे बावन्न खाली कलम दोनशे त्रेपन्न खाली केंद्र सरकार किंवा संसद हे राजसूत्र विषयासंबंधी कायदे करू शकते त्याचा विचार करता ही जी तरतुद आहे ती बरोबर आहे की ज्याचा संदर्भ भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे शेहेचाळीसमध्ये दिला गेलेला आहे की संस्थेला एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राजक्षेत्राच्या कोणत्याही भागाकरता कोणत्याही बाबीसंबंधी मग अशी बाब राजसूची नमूद केलेली असली तरी राज्यसूचीत नमूद केलेली असली तरी कायदे करण्याचा अधिकार आहे हे बरोबर आहे कारण की तसे कायदे करण्याचा अधिकार कलम दोनशे एकोणपन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्ना, बावन्न दोनशे त्रेपन्न खाली वेगवेगळ्या दृष्टीतून समजलेलं आहे हे आपण घटनेमध्ये विचारात घेऊ शकतो तर त्यामुळे हे दोन्ही विधाने बरोबर आहेत मग उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक चार माधप विधान अ भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे पंचेचाळीस दोन नुसार कलम दोनशे पंचेचाळीस दोन नुसार बरोबर आहे आणि विधान ए ब हे भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे शेहेचाळीस चारनुसार बरोबर आहे म्हणजे दोन्ही विधानामधल्या तरतुदी ज्या आहेत ते या दोन कलमाशी संबंधित आहेत एक कलम जे आहे ते दोनशे पंचेचाळीस दोन आहे की ज्यानुसार पहिलं विधान किंवा पहिल्या विधानातील तरतुद आपल्याला स्पष्ट करता येते आणि दुसरं जे या ठिकाणी विधान आहे ज्याची तरतूद कलम दोनशे शेहेचाळीस चारमध्ये स्पष्ट केलेली आहे तर त्या दृष्टातून हे दोन्ही विधानी बरोबर आहेत त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने चुकीचे आहेत अनुच्छेद तीनशे पासष्ट देखील राष्ट्रपती राज्य राष्ट्रपतीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार प्रदान करते जसं कलम तीनशे छप्पन या ठिकाणी घटक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी अधिकार प्रदान करतं तसं कलम तीनशे पासष्ट सुद्धा या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार प्रदान करते हे बरोबर आहे आपलं काय शोधायचे चुकीचे विधान शोधायचे राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत त्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देणे आवश्यक असते हे विधान मात्र चुकीचं आहे का कारण की एक महिन्याच्या कालावधीच्या आत नव्हे तर दोन महिन्यांच्या कालावधीच्या आत दोन महिने याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देणे आवश्यक असते त्यानंतर जर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली तर पुढील एक वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहते हेही विधान चुकीचं आहे कारण की पुढील एक वर्षापर्यंत नव्हे तर पुढील सहा महिन्यांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहते असं म्हणणं बरोबर आहे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय न्यायालय रद्द करू शकतो न्यायालय रद्द करू शकते तर हे विधान बरोबर आहे कारण की चव्वेचाळीसव्या घटनावस्थीचा मागाशीचा आपण मागच्या प्रश्नाचा संदर्भ जर पाहिला तर राष्ट्रपतींकडून राष्ट्रपतीची राजवट लागू केलेली आहे ती जर अवैध पत्तीने जर लागू केलेली असेल जर दर, हे जर न्यायालयाला निर्देशनास आलं तर राष्ट्रपती राजवट न्यायालय रद्द करू शकते हे म्हणणं बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी फक्त अ आणि ड विधानी बरोबर आहेत ब आणि क हे विधानी चुकीचे आहेत का तर या दोन उल्लेखामुळे ते चुकीचे आहेत तर एकंदरीत ब आणि क हे विधानी चुकीचे आहेत उत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक दोन मग या अनुषंगाने इथंही काही आय एम पी फॅक्ट्स लक्षात ठेवण्याची गरज आहे त्या कोणत्यात आहेत पहा की राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संस्थेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते अन्यथा राजवटी राष्ट्रपती राजवटीचा अमल संपुष्टात येतो तो आदेश या ठिकाणी संपुष्टात येतो जर का दोन महिन्याच्या आत संस्थेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला ठरावाद्वारे मान्यता दिली नाही तर म्हणून दोन महिन्याच्या आत ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते राष्ट्रपती राजवटी संस्थेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली तर पुढील सहा महिन्यांपर्यंत एक वर्षापर्यंत नाही तर पुढील सहा महिन्यांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहते त्यानंतर हा कालावधी संसदीय ठरावाद्वारे संस्थेच्या दुसऱ्या ठरावाद्वारे पुढे एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढवता येतो एका वेळी पुन्हा आणखी सहा महिन्यांसाठी वाढवता येतो मात्र असा तो, तो महत्तम किती कालावधीसाठी वाढवता येतो तर महत्तम म्हणजे जास्तीत जास्त तो तीन वर्षांसाठीच वाढवता येतो असा हा जो काही कालावधी आहे तो जास्तीत जास्त तीन वर्षांसाठीच पुढे वाढवता येतो ही जी बाब आहे पूर्ण अर्थाने ती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी हो की जर काय राष्ट्रपती राजवटी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली तर सहा महिन्यापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहते त्यानंतर जर हा कालावधी वाढवायचा असेल तर संदेच्या दुसऱ्या ठरावाद्वारे पुढे हा कालावधी एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढवता येतो मात्र तो, तो जास्तीत जास्त जास्ती तीन वर्षांसाठीच पुन्हा वाढवता येतो तर या अर्थाने या संबंध आय फॅक्ट लक्षात ठेवा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा प्रश्न जो आहे तो जोड्या लावाशी संबंधित आहे राष्ट्रपतींच्या अधिकार या दृष्टीने की भारताच्या संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी अनुच्छेद तीनशे साठ महसुलाच्या वितरणाबाबत बंधने किंवा प्रतिबंध अनुच्छेद तीनशे चोपन्न मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी स्थगिती अनुच्छेद तीनशे बावन्न आणि वित्तीय आणीबाणीची घोषणा अनुच्छे तीनशे एकोणसाठ आपल्याला जोड्या लावायच्या आहेत आता पा भारताच्या संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी ऑब्व्हियस्ली कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणीच्या दृष्टीने महसुलाच्या वितरणाच्या संबंधाने प्रतिबंध कलम तीनशे चोपन्न मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणी स्थगिती कलम तीनशे एकोणसाठ आणि वित्तीय अनिमानीची घोषणा कलम तीनशे साठ तर या अर्थाने या ठिकाणी पहिल्या पर्यायाचा संबंध जो काय आहे तो पर्याय क्रमांक तीनशे आहे दुसऱ्याचा संबंध आहे तो पर्याय क्रमांक दोनशेच आहे मूलभूत अधिकाराच्या आमदार संघ स्थगिती पर्याय क्रमांक चारशे संबंध सांगता येतो आणि वित्तीय आणीबानीची घोषणा पर्याय क्रमांक एकशे या अनुषंगाने उत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक तीन मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा केव्हा आपण केंद्राच्या संबंधांचा अभ्यास करू त्यामध्ये या केंद्राच्या संबंधातल्या अनेक तरतुदी तर महत्वाच्या आहेतच आहेत पण त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्याशी संबंधित कलम हे पण महत्वाचे आहेत राष्ट्रपतींच्या आणि अधिकारांचा संदर्भ सुद्धा महत्वाचा आहे त्यामुळे केंद्राच्या संबंधांचा अभ्यास करत असताना या संबंध गोष्टी आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आय एम पी फॅक्ट्स म्हणून लक्षात ठेवल्या पाहिजेतच मधपा या ज्या काही भाग अठराच्या अंतर्गत स्पष्ट केलेल्या आणीबाणी संबंधित ज्या तरतुदी आहेत की ज्यामध्ये कलम तीनशे बावन्न नुसार आणि बाणीची घोषणा राष्ट्रीय आणीबाणीच्या पातळीवर कलम तीनशे चौपन्न आणीबाणी क्रियात करत असताना महसुलाच्या विभाजनाबाबत आले असलेल्या तरतुदींचे उपायोजन कलम तीनशे पंचावन्न तर कलम तीनशे पंचावन्नवर पण प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेला आहे ती पण तरतुदी आपण विसरता कामा नाही की बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत अशांततेपासून राज्यांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य केंद्राचे असेल ही जी तरतूद आहे ती कलम तीनशे पंचावन्नची आपण विसरता कामा नये कारण की याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की कि जेव्हा किंवा बाह्य आक्रमण होईल तेव्हा किंवा अंतर्गत अशांततेपासून राज्यांचं संरक्षण घटक राज्यांचं संरक्षण करण्याचं कर्तव्य केंद्राचं असणं अपेक्षित आहे कलम तीनशे छप्पन घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट कलम तीनशे सत्तावन्न कलम तीनशे छप्पन अंतर्गत आणीबाणीची घोषित केल्यावर कायदेशीर अधिकारांचा वापर म्हणजे जेव्हा आपल्याकडे कलम तीनशे छप्पन अंतर्गत आणीबाणी घोषित केली जाईल तेव्हा कायदेशीर अधिकारांचा वापर हा संस्थेकडून केला जातो आणि संसद विषयावर कायदे विचार देऊ शकते या अर्थाने जो उल्लेख आहे तो तीनशे सत्तावनच्या पातळी सांगता येतो तो तीनशे अठ्ठावन्न आणीबाणीमध्ये कलम एकोणास अंतर्गत स्वातंत्र्याच्या तरतुदी निलंबित असणे कलम एकोणावीस अंतर्गत असणाऱ्या स्वातंत्र्याच्या चतुर्थी निलंबित असणे आणि कलम तीनशे एकोणसाठ आणीबाणीमध्ये मूलभूत हक्कांची अंमलबजावणी निलंबित असणे आणि तीनशे साठ आणीबाणी संबंधाची तरतूद तर या संबंध ज्या काही तरतुदी आहेत या भाग अठरामधल्या आणीबाणी तरतुदी म्हणून आपण आय एम फी फॅश लक्षात ठेवल्या पाहिजेत सर्वच तरतुदी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेऊन आपल्या इतर जे काही बॅचेस आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया तर आपल्या आप वन डे रिव्हिजन बॅचेसवर सुद्धा सध्या स्पेशल डिस्काउंट ऑफर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत सुरू असणार आहे गड व गड कपूर परीक्षा वन डिव्हिजन बॅच असो किंवा राजसवापूर परीक्षा वन डिव्हिजन बॅच असो या दोन्ही बॅचेस आपल्याला फक्त दोनशे रुपयाच्या फीसमध्ये अवेलेबल होतील एकूण दहा प्लस तास वास तीनपट आणि व्हॅलिटी एक महिना असं या ठिकाणी स्वरूप असणार आहे या दोन्ही बॅचेसविषयी जर कोणती इन्क्वयरी असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण इन्क्वायरी करू शकता कारण की या दोन्ही बॅचेसवर सध्या स्पेशल डिस्काउंट आपण सुरू आहे त्याचबरोबर आपली या ठिकाणी आगामी जी काय पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसची असणारी गट ब गटक मुख्य परीक्षा आहे त्या दिनातून सुद्धा आपली रिव्हिजन बॅच सध्या सुरू आहे फक्त तीनशे साठ रुपयाच्या फीसमध्ये आपण संबंध जी काय गट ब गटक मुख्य परीक्षेची रिव्हिजन जे आहे ती करून घेऊ शकता एकूण वीस प्लस तासांच्या पातीवर असणारं या बॅचचं स्वरूप आहे कॉस्टाईन तीन पट आहे व्हॅलिडिटी आहे एक महिना आणि डिपार्टमेंटल पी एस आय प्रोपर्शेची सुद्धा वन रिविजन रिव्हिजन बॅच आपली सध्या सुरू आहे फक्त दोनशे रुपयाच्या फीसमध्ये आपण एकूण दहा प्लस तासांच्या पातीवर वॉस्टाईन तीनपट आणि कालावधी दोन महिने या बेसिसवर या पॅचला प्राप्त करू शकता फक्त दोनशे रुपयाच्या फीस मध्ये तर एकंदरीत या दोन्ही बॅचेस विषयी कोणती एन्क्वायरी कशी तर या कॉन्ट कॉन्टॅक्ट नंबर इन्क्वायरी करू शकता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे माझ पा संसद राज्यसूची विषयावर कायदा करू शकते जेव्हा संसद राज्यसूची विषयावर कायदा करू शकते जेव्हा आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली असेल एक किंवा अधिक राज्यांनी राज्यसूचीतील विषयासंबंधी कायदा करावा अशी संस्थेला विनंती केल्यास राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या विषयाबाबत राज्यसभेने तसा ठराव साध्या भूमिका मंजूर केल्यास वरीलपैकी कोणते विधान किंवा विधानी बरोबर आहेत पर्याय उत्तरे अ ब आणि क फक्त अ फक्त अ ब आणि क वरीलपैकी एकही नाही तर मित्रांनो हा प्रश्न जर आपण योग्य पद्धतीने वाचला नाही तर आपलं उत्तर चुकू शकतं कारण की हा थोडासा फसवा प्रश्न आहे इथं आपण गाई गडबणे जो उत्तर द्यायला गेलो तर या ठिकाणी आपलं उत्तर चुकू शकतं का तर आपल्याला काय आहे की संसद राज्यसूचीतील विषयाबाबत कायदा करू शकते हो करू शकते जसं मी आत्ताच मागाशी मागच्या प्रश्नाबद्दल म्हटलं की कलम दोनशे एकोणपन्नास कलम दोनशे पन्नास, पन्नास दोनशे बावन्न दोनशे त्रेपन्न या सबंध कलमांखाली राज्यसूचितील विषयावर कायदा करण्याचा अधिकार संस्थेला आहे तर मग याचा विचार करता या ठिकाणी आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली असेल तेव्हा संसद राज्य विषयावर कायदा करू शकते असं म्हणणं चुकीचं आहे याचा काही संबंध नाही आहे एक किंवा अधिक राज्यांनी राशीतील विषयासंबंधी कायदा करावा अशी संस्थेला विनंती केल्यास तर इथं या ठिकाणी कलम दोनशे बावनचा विचार करता ही तरतूद बरोबर आहे असं वाटणं साहजिक आहे पण कलम दोनशे बावन मध्ये जे उल्लेख आहे का तो काय दोन किंवा दोन पेक्षा अधिक घटक राज्यांनी इथं काय म्हटलेलं आहे एक किंवा अधिक राज्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे कारण की खरा संदर्भ काय आहे दोन किंवा दोन पेक्षा अधिक घटक राज्यांनी राजशतील विषयासंबंधी कायदा करावा अशी संसदेला विनंती केल्यास असं म्हणणं बरोबर आहे म्हणून हेही विधान चुकीचं आहे कलम दोनशे दृष्ट्या किंवा राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणाऱ्या विषयावर राज्यसभेने तसा ठराव साध्या मंजूर केल्यास साध्या बहुमताने असा उल्लेख असल्यामुळे या ठिकाणी ही पण तरतूद चुकीची आहे की ज्याचा संबंध कलम दोनशे एकोणपन्नासशी आहे कलम दोनशे एकोणपन्नास नुसार संसद राष्ट्रीय हिताच्या दृष्टनातून या ठिकाणी एखादा कायदा जी काही अशी दिवसा च करू शकते जर का त्याला राज्यसभेच्या पातीवर विशेष बहुमताने ठराव पास झालेला असेल किंवा विशेष बहुमताने मंजूर जर तो ठराव केलेला असेल तर पण इथं साध्या बहुमताने असा उल्लेख केला असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे मग तो उत्तर काय सांगता येईल की कोणते विधान बरोबर आहेत तर वरीलपैकी एकही नाही पर्याय क्रमांक चार मग तर या अनुषंगाने ही संबंध माहिती आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे कारण दोनशे एकोणपन्नास राष्ट्रीय हिताच्या रोष्णातून एखाद्या विषयासंबंधी कायदा करणे आवश्यक आहे असं वाटल्या असं राज्यसभा तसा ठराव दोन तृतीयांश भूमताने मंजूर करते म्हणजेच विशेष भूमिताने मंजूर करते आणि त्यानंतर भारतीय संसद त्या विषयासंबंधी कायदा करू शकते म्हणून साध्या भूमताने असं म्हणणं चुकीचं आहे मात्र दोन तृतीयांश भौमताने ठराव मंजूर करणं हे बरोबर आहे कलम दोनशे नुसार दोन किंवा दोन पेक्षा अधिक घटक राज्यांच्या दोन किंवा दोन पेक्षा अधिक घटक राज्यांच्या विधीमंडळांनी संस्थेला विषयासंबंधी कायदा करण्याची विनंती केल्यास संसद त्या विनंतीनुसार कायदा करते विनंती करणाऱ्या राज्यांनाच हो तो कायदा लागू होतो विनंती करणाऱ्या राज्यांनाच हो तो कायदा लागू होतो मात्र अन्य राज्यही ठराव करून स्वतःसाठी त्या कायद्याची अंमलबजावणी स्वीकारू शकतात भलेही एक विनंती करणाऱ्या राज्यांनाच तो कायदा लागू होत असला तरी अन्य राज्यही या ठिकाणी ठराव करून स्वतःसाठी या कायद्याची अंमलबजावणी स्वीकारू शकतात संस्थेने केलेल्या या कायद्याविषयी या दृष्टिकोनातून संस्थेने केलेल्या या कायद्याविषयी दुरुस्ती किंवा संशोधन करण्याचा किंवा तो कायदा नाकारण्याचा अधिकार त्या संबंधित घटक राज्यांना नसतो जर का संस्थेने केलेला हा जो काही कायदा आहे त्या कायद्याविषयी काही दुरुस्ती करायची असेल संशोधन करायचा असेल किंवा तो कायदाच नाकारायचा असेल तर त्या संबंधीचा अधिकार घटक राज्यांना नसतो की ज्यांनी विनंती केलेली आहे त्या घटक राज्यांना नसतो मग तो कोणाकडे असतो तर तो संस्थेकडे असतो कारण की संस्थेने तो कायदा केलेला आहे त्यामुळे त्याविषयी काय कराय संशोधन करण्याचा किंवा त्याविषयी दुरुस्ती करण्याचा किंवा त्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार संस्थेला असतो त्यामुळे तो त्या घटक राज्यांना नसतो हेही या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे तर कलम दोनशे बावनच्या दृष्टीने असणारे इतर जे काही तरतुदी आहेत त्या पण आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवायत कारण की त्याही आय एम पी फॅक्ट्स म्हणून महत्वाच्या आहेत त्यानंतर जाऊया आणखीन एका मोठ्या पुढच्या प्रश्नाकडे खालील जाणीव विचार घ्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक असमुदावर सत्य शोधन समिती नियुक्त केली डॉक्टर वीम दांडेकर या समितीचे अध्यक्ष होते वरीलपैकी कोणते विधाने किंवा विधाने बरोबर आहेत फक्त अ फक्त ब अ आणि ब यापैकी नाही तर मित्रांनो प्रादेशिक विकासाचा असमतोल हाही घटक केंद्र संबंधामध्ये मोडतो आपल्याकडे ज्यावेळेस आपण असमितीय संघराज्य आहे असं म्हणतो भारतामध्ये विषममिती संग्राज्य किंवा असमिती संघराज्य आहे असं म्हणतो ऍस्मेट्रिकल फेडरलिझम असं स्वीकारलेलं असं म्हणतो तेव्हा त्याचा संबंध कुठं ना कुठं या ठिकाणी याही दृष्टीन स्पष्ट करता येतो की विशेष श्रेणी राज्यांचा दर्जा ज्या घटक राज्यांना दिला गेलेला आहे तो का दिलेला आहे का तर तिथला असणारा विकासाचा असमतोल भारतामध्ये अशी काही घटक राज्य आहेत की जे विशेष श्रेणी घटक राज्य म्हणून ओळखले जातात की ज्यांना विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणून दिला गेलेला आहे अशी अकरा घटक राज्य भारतामध्ये आहेत याच्यावर स्वतंत्र असं जे काही यूट्यूब लेक्चर आहे ते मी केलेलं आहे ते आपण निश्चितपणे आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता की विशेष श्रेणी राज्याचा दर्जा या सदराखाली जे काही घटक राज्य आहेत की ज्यांचा प्रादेशिक पातळीवर विकासाचा असमतोल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो इतर घटक राज्यांच्या तुलनेत विकसित घटक राज्यांच्या तुलनेत तर त्यामुळे या ठिकाणी केंद्राच्या संबंधामध्ये याही दृष्णातून प्रश्न जो काय विचारायला वाव आहे तर इथंही या ठिकाणी जो प्रश्न विचारला आहे तो काय विचारला आहे की एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक असमतोलावर सप्तशोधन समिती नियुक्त केली होती तर हे विधान बरोबर आहे आपल्याकडे महाराष्ट्रातील जो काय प्रादेशिक विकासाचा असमतोल आहे त्याच्यावर विचार करण्याकरिता त्याच्यावरचा चिकित्सक अभ्यास करण्याकरता सत्यजीवन समिती एकोणीशे चौऱ्याऐंशीमध्ये नेमली गेली होती सुरुवातीला एकोणीशे त्र्याऐंशी अंतर्गत या ठिकाणी विम दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचा विचार केला गेला आणि नंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये पुढे या ठिकाणी सत्यजीवन समिती नियुक्त केली गेली होती तर एक प्रकारे विम दांडेकर या समितीचे अध्यक्ष होते हेही म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे अ आणि ब दोन्ही विधानी बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं स्पष्ट करता येईल याची थोडीशी विस्ताराने आय एम फी फॅक्स माहिती पुढे पाहूया माझा पा, महाराष्ट्रातील प्रादेशिक अर्थशास्त्रीय विषमता आणि असमतोल दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रादेशिक अर्थशास्त्रीय विषमता आणि असमतोल दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वीम म दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी एक उच्चस्तरीय समिती गठीत करून महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या तीन ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या क्रमांका दहा ब्याऐंशी सी आर अडतीस पी आर अडतीस पी आर जी चौदाच्या शासन निर्णयान्वये या समितीच्या स्थापन विषयक आवश्यक ते आदेश काढण्यात आले या समितीच्या स्थापन विषयक आवश्यक ते आदेश काढण्यात आले आणि या समितीस महाराष्ट्रातील प्रादेशिक असमुदावर सत्य शोधन समिती असे म्हटले जाते म्हणजे या समितीला सत्यशोधन समिती जे म्हटलं गेलेलं आहे ते कोणत्या अर्थाने तर एक प्रकारे महाराष्ट्रातील असमतलावरील सत्यशोधन करणारी समिती या अर्थाने त्याला सत्यशोधन समिती असं म्हटलं जातं या आदेशान्वे या ठिकाणी एकोणतीस जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी या उच्च समिती स्तरीयी समितीची गठन करण्याविषयीचे आदेश दिले गेले आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ही समिती सत्यशोधन समिती या नावाने स्थापन केली गेली त्याचे अध्यक्ष विमान दांडेकर होते कोणत्या अर्थाने ही समिती स्थापन केली होती तर महाराष्ट्रातील विविध विभागांचा समतोल विकास झालेला नसून महाराष्ट्रामध्ये जे काही विविध विभाग आहेत प्रादेशिक पातळीवरचे तर त्या प्रादेशिक विभागांचा समतोल विकास झालेला नसून सर्व विभागांचा समतोल विकास घडून आणणे सर्व प्रादेशिक विभागांचा समतोल विकास घडून आणणे आणि विकासातील विभागीय असमतोलाचा शास्त्रशुद्ध विकासातील विभागीय असमतोलाचा शास्त्रशुद्ध आणि सखोल अभ्यास करणे या हेतूने शासनाने तज्ज्ञांची एक राज्यस्तरीय सत्य शोधन समितीची नियुक्ती केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आणि सत्यशोधन समितीच्या अहवालावर आधारित महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील असमतोल दूर करण्याकरता महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील असमतोल दूर करण्याकरता उपाययोजना व ठोस कार्यक्रम सुचवण्यासाठी विदर्भ मराठवाडा कोकण व उर्वरित महाराष्ट्राकरता चार स्वतंत्र समित्याही चार समित्या समित्याही स्थापन करण्याचे शासनाने ठरविली म्हणजे या एकंदरीत विदर्भ मराठवाडा आणि कोकण व उर्त महाराष्ट्राकरता सुद्धा चार स्वतंत्र समित्याही स्थापन करण्याचं यावेळी ठरवलं गेलं होतं सत्यशोधन समितीच्या माध्यमातून त्यामुळे एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झालेली सत्यशोधन समिती आणि त्या समितीचे असणारे अध्यक्ष भीम दांडेकर ही दोन्ही विधाने या अर्थाने तर आपल्या स्पष्ट करता येतील की ही बरोबर आहेत तर मित्रांनो या ठिकाणी असे विभिन्न प्रकारचे जे काही प्रश्न आहेत की जे केंद्राच्या संबंधांच्या दृष्टीने आपण पाहिलेले आहेत की ज्याच्यावर आयोगाकडून बऱ्याच वेळा प्रश्न वेगवेगळ्या अंगाने विचारलेले आहेत तर अशाच प्रकारच्या प्रश्नांची जी काही सिरीज किंवा आय एम की जी काही सिरीज आहे ती पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत वेगवेगळ्या कंटेंटच्या आधारावर आपल्या सुधारित अभ्यासक्रमाच्या प्रश्नातून आणि त्या माध्यमातून या विभिन्न प्रकारच्या माहितीला आपण हात घालणार आहोत तर जाताना सर्वांना विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच प्रकारच्या माहितीला प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेललासुद्धा जॉईन व्हा इथं आपण थांबूयात धन्यवाद